ॐ श्री गणेशाय नमः। अडला हरी कधी ही थरी गाढ वास हो पाय, हौशे कौशे चोरून खाती दुधावरची साय, हौशे कौशे चोरून खाती दुधावरची साय। करायला गेलो का उलटे झाले पाय, करायला गेलो का उलटे झाले पाय, करायला गेलो काय 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 उलटे झाले पाय, करायला गेलो का उलटे झाले पाय। करायला गेलो काय 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 उलटे झाले पाय, करायला गेलो काय उलटे झाले पाय, करायला गेलो काय उलटे झाले पाय। फ्रेश वाटतंय का तुमका? मजा आली ना मस्त? वा फारच मजा आली। काय हो नाव काय तुमच्या त्या मित्राचं? शरद। हा शरद, फर्स्ट क्लास पार्टी दिली होती त्यांनी, म्हणजे भरपूर खर्च केलेला कळत होता अगदी। अगं निवडणुकीत उभा राहतोय तो, अशा पार्ट्या दिल्यानं ना अपरिचित माणसं सुद्धा परिचयाची होतात। अच्छा अच्छा, एक विचारू? आता काय विचारायचं राहिलं? ओके ओके ओके, विचार लवकर विचार। त्याची ती बायको फारच सुंदर होती नाही का? म्हणजे काय काय दिसते ती अप्सरा, काय फिगर आहे तिची, वा। म्हणूनच डोळे फाडून फाडून बघत होता तो वाटतो। अगं सौंदर्य बघत होतो मी, पण काय माहितीये का तुमची बायकांची जात ना मुळी संशयास्पदच फार असते, म्हणजे प्रत्येक वेळेला लोकांबद्दलच संशय बाळगत असते। अगं माझ्याकडे अशी ठसठशीत राणी असताना मी अशा गवारी चवळीच्या शेंगांकडे कशाला बघणार ग? तुम्हा पुरुषांना मी चांगली ओळखू नये। अगं असं करायचं नसतं बघ, पती हा पत्नीचा परमेश्वर असतो, त्याच्याबद्दल संशय बाळगणं म्हणजे काय होतं माहितीये का? मोक्ष मिळत नाही पत्नीला, नरकात जावं लागतं। हो पण आमचा संशय खोटा ठरला तर ना? म्हणजे तुला ना विश्वास नाही माझ्या? विश्वास? विश्वासाच्या कच्च्या सूत्राच्या आधारावर पती पत्नीचा संबंध, त्यांचं प्रेम अवलंबून असतं, टिकून असतं। हा पण तोच विश्वासाचा धागा तुटला ना तर त्यांचा संबंध, त्यांचं प्रेम सगळं काही कोलमडून पडतं। बघा झालं, तुटले सगळे धागे तुटले। खूप गंभीर झाली आपण हा विषय इथं थांबूया, काही गरज नाही। झालं का तुम्हा लोकांचं फिरणं? बाबा माझ्या मित्राकडे पार्टीला गेलो होतो बाबा आम्ही। पार्टी? होय। काय रे तुम्हा लोकांचं फिरणं? बाकी तुमचा तरी काय दोष म्हणा, सगळा दोष आमचाच। अहो पण बाबा काय मजाल होती आमची की बाप घरात असताना बायकोला घेऊन घराबाहेर सिनेमा नाटकाला घेऊन जायची। वसंत तुझ्या आईनं आयुष्यात एकदाच पाय घराबाहेर ठेवला बघ, पाय ठेवला तो शेवटचाच। आणि तुम्ही बाबा हो तो काय वेगळा होता, हा काय वेगळा आहे। आता जग कसं झपाट्यानं पुढे जात आहे, आपल्याला जगाबरोबर चालायला लागतं बाबा। हे बघ काळ तोच आहे आणि वेळ तीच आहे, तुम्ही लोक बदललात। अरे आपलं घराणं काय, आपल्या घराण्याची रीतभात काय, आचार विचार काय, हे सगळं सोडून द्यायचं आणि आपलं मनाप्रमाणे वागायचं। बाबा सोसायटी म्हणजे तुम्हाला कळत नाही असं तुला म्हणायचं आहे ना? हे बघ मला तुमच्या त्या सोसायट्या, हा आधुनिक समाज ठाऊक नाही हे तुला वाटत। अरे सिनेमा नाटक या पार्ट्याला असं हिंडण्या फिरण्यापेक्षा आपल्या घराची शेती आहे। अरे शेतीत तुम्ही आपला वेळ घालवावा, तुम्ही दोघांनी शेतीत राबावं, अधिक धान्य पिकवावं, फळाच्या फुलांच्या वाड्या लाव्यात, हे तर तुम्ही करू शकत नाही, पण आपले सोसायट्यात मात्र हिंडत बसतात। अहो बाबा घरात एवढी गडी माणसं असताना आमची काय गरज आहे शेतीवर, सांगा ना तुम्ही। मी एम ए केलंय, तुमची सून बी ए पास झाली आणि तुम्ही म्हणता हातात नांगर धरून शेती करा, आमच्या सुसंस्कृत आणि एज्युकेटेड सोसायटीला हे शोभणार नाही। हे बघ तुला सांगतो, जो वाहील राबेल त्याची शेती,
अरे मी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्यानंतर तुमच्या लोकांचं काय होईल याचा विचार केला आहे का तुम्ही? हा तुम्ही दोघेही सुशिक्षित आहात, पण आज तरी मला सांग काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? बाबा एक पैसा तरी कमवण्याची तुमची लायकी आहे? अरे मी असं म्हणत नाही की तू किंवा तुझ्या बायकोनी घराबाहेर पडू नये. पडावं, घराबाहेर जरूर पडावं, पण ते शेतीच्या कामाच्या उद्देशानं. अरे बाबा नो, तुम्ही शिकला आहात, स्वतःची बुद्धी खर्च करा, शेतीचा विकास करा. काय कळलं ना? मी जरा बाहेर जाऊन येतो. या, शेतीचा विकास करा, शेतीत राबा, फळ फुलं काढा. शेती, चला आपण दोघं आजपासून शेतावर जाऊया काम करायला. तुला खूप आनंदाच्या उकळ्या फुटत आहे, तर तू जा ना शेतीवर. जा, चार गडी माणसं त्यांच्यावर जाऊन राब, मला इतरही बरीच काम आहेत, म्हणे शेती करा. अगं सोशियोलॉजी घेऊन एम ए केलंय ते काय शेतीत राबण्यासाठी? काहीतरी काय बोलतेस तू, पण बाबांसारखं बोलायला लागलीस. शेतीत काम करा. बाबांना काय, बाबांना फक्त शेतीचा विकास करायचा आहे का? पण मला अख्ख्या देशाचा विकास करायचा, आणि आपल्या देशाचा विकास करण्यासाठी हवंय तर मंत्रिपद, आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी हवंय प्रसिद्धी, पैसा, नाव, आणि हे मिळवण्यासाठी सोसायट्या, समारंभ, विवाह, मरण या ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक असत. ते बाबांना कसं कळणार? काय हो हे मंत्री होण्याचं भूत एकदम कुठून डोक्यात शिरलं? अगं कुठलीही गोष्ट अशी एकदम एकाएकी येत नसते का? आधी त्या बाजूचा चौफेर विचार करायला लागतो आणि मग त्याबद्दल प्रयत्न करायचे असतात. नाही ते सगळं ठीक आहे, पण हे इलेक्शन वगैरे आपल्यासारख्या लोकांची कामं नाही आहेत, हे डोक्यातून काढून टाका. तुला असं वाटत नाही का सुमती की तुझा नवरा मंत्री व्हावा आणि एका मंत्र्याची बायको म्हणून तू मिरवावस? अहो असं कुणाला वाटणार नाही. प्रत्येक पत्नीला वाटतं आपला नवरा मोठा व्हावा, त्याला मान मिळावा. येस, आणि हाच मान तुला समाजात मिळवून देण्यासाठी माझी धडपड चालू आहे. बघ एकदा का मंत्री झालो ना मी की सगळे बघत राहतील आपला थाट. अरे हो, तुला सांगायचं विसरलंच, माझा मित्र एक मिलिटरीत ना आलाय, कॅप्टन रमेश, म्हणजे आताच आमची ओळख झाली. तो फायनान्शियली मदत करतोय मला. त्यानेच सांगितलं की येस इलेक्शन मध्ये तू उभा राहा. आज येणार तो आपल्याकडे. त्याचे माझ्याबद्दलचे विचार ऐकशील तर वेडी होशील तू. काय आहेत काय विचार? काय आहेत, तो म्हणाला की वसंतराव पर्सनॅलिटी हवी तर अशी, तुमचा चेहरा, तुमची पर्सनॅलिटी कशी रुबाबदार आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, कॉन्फिडन्स एखाद्या मंत्र्याला शोभेल असा आहे. वा, आणि तेव्हापासून खरं सांगतो मला सुद्धा असं वाटायला लागलं की कधी एकदाचा मंत्री होतो मी आणि कधी नाही. अच्छा, म्हणजे हे विचार तुमचे स्वतःचे नाहीत. सुमती, अगं माणसाला स्वतःचे गुण स्वतःच दिसत नसतात, शेवटी हिऱ्याची पारख जोरीच करू शकतो ना. ठीक आहे, आज सरोजला, तुला, बाबांना किंवा माझ्या काही मित्रांना माझी किंमत कळत नाही, ओके, पण उद्या जेव्हा मी मंत्री होईन ना तेव्हा ही सगळी मंडळी येऊन माझं अभिनंदन करतील. अभिनंदन साहेब, तुम्ही मंत्री झाला, मला सेक्रेटरी करा, हे रोजची कामं करून कंटाळा आला हो, खरंच सांगतो. वा, तुम्ही मंत्री व्हा आणि ह्याला सेक्रेटरी करा, म्हणजे देशाचं कल्याण झालंच म्हणून समजा. या, ते द्या, किचनचं कल्याण करा. वा वा वा, बन्सी तुला काय वाटत? काय काय मी मंत्री होणार म्हणजे अजून झालं नाही, अभिनंदन परत करा. अरे मंत्री असं होता येत नसतं रे, मंत्री होण्यासाठी निवडणूक लढवावी लागते, जिंकावी लागते. मी काळजी करू नका, सगळा प्रचार मी करीन, माझ्याकडे हजार मत आहेत. ती कशी घ्या? काय आपण एक स्लोगन तयार करायचा, नोट लेलो मत दे दो. बर, म्हणजे निवडून आलात म्हणून समजा. मला नोट द्यावे लागणार आहेत? मला नाही. मग कोणाला? होटर्सना, होटर्सना द्यायला लागतात ना पैसे. अशी किती माणसं तुझ्या ओळखीची आहेत? कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 5000. म्हणजे 1000 लोकांना नोटा दिल्या की त्यांची 5000 माणसं येणार की नाही? बघा सेक्रेटरीचं डोकं चालू झालं. बघा पण काय दादासाहेब, ते सेक्रेटरी व्हायचं म्हणजे इंग्रजी शिकायला लागतं का? हा, ते मात्र फार आवश्यक आहे. तुला माहिती आहे का, एकदाच मंत्र्याला इंग्रजी नाही आलं ना तरी चालतं, पण सेक्रेटरीला इंग्रजी येणं फार महत्वाचं. असं आहे,
माझी बोंबच आहे इंग्रजी म्हणजे. मी हिंदी बोलतो मोडक तोडक. मराठी चांगलं आहे माझं. मराठी चांग मराठीत भागवून घ्या ना. बघा कशी काम करतो फटाफट. नाही रे नाही, त्याला माझा नाईलाज. नाईलाज आहे. तू एक काम कर ना. काय काय काय? तू आजपासूनच इंग्रजी शिकायला घे. म्हणजे मी मंत्री होईपर्यंत तुला इंग्रजी येईल. ठीक आहे, ठरलं. तानाजी सारखं. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं, तसं आधी शिकायचं इंग्लिश. अरे आधी शिकायचं इंग्लिश. अरे गधड्या, अजून तू सेक्रेटरी झालेला नाहीस. भांडी कोकलतात तुझ्या नावानी. आज जा आणि भांडी घास. ठीक आहे, बोलून घ्या. एकदा सेक्रेटरी झालो ना तर भांडी घासायला. काय बाई ठेवीन ना बाई. आधी लगीन कोंडाण्याचं, आधी लगीन इंग्लिश च, मग हिंदीच. बहुतेक सेक्रेटरी सेक्रेटरी करून वेळ लागणार असं दिसतंय मला. अगं अशीच वेळानं झपाटलेली माणसं असतात. अशीच काही माणसं स्वप्न बघत असतात. त्यात फक्त बोटावर मोजण्या इतपत लोकांचे स्वप्न पूर्ण होतात, बाकी सगळे त्यांची चाकरी करतात. म्हणजे राज्य प्रणाली कुठलीही असू देत, हे असंच असतं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्ही योग्य वाटत तेच करणार आहे. विचारते कोण तुम्हाला? काय आता हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. काय? तुम्ही हे इलेक्शनचं वेळ डोक्यातून काढून टाका. हो ना, आणि बाबा म्हणतात त्याप्रमाणे शेती करू. करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगं मला सांग, तू बघतेस जगात सगळेच जण शेती करतात का ग? म्हणजे संपूर्ण जगात शेती हा केवळ एकमेव उद्योग आहे? नाही ग, तसं नसतं. प्रत्येक जण आपापल्या योग्यतेप्रमाणे आपापल्या उद्योगात गुंतलेला आहे. तसं आहे बघ, मी तुला सांगतो, सरळ सरळ सांगतो. माझा जन्म झालाय तोच मुळात मंत्रीपदासाठी. माझ्या जन्मपत्रिकेमध्ये राजयोग आहे तो काही उगाच नव्हे. वा, एकदाचे मंत्री व्हा म्हणजे मिळवलं. मंत्री मंत्री करून काय घराचं? काय नाही, तुला किंमत कळणार नाही ग. बायका कितीही शिकल्या ना तरी त्यांची सगळी बुद्धी चुलीत. काही अर्थ नाही त्यांच्या शिक्षणात. दादा, आज ही म्हण अजिबात लागू पडत नाही. आता तू आलीस का डोकं खायला माझं? अरे स्त्रिया सगळीकडे आघाडीवर आहेत. स्त्री पुढे आणि पुरुष मागे. खरं की नाही? काय खरं खरं काय? डोकं खाऊ नको सांगितलं ना एकदा. मूर्ख कुठली. बापरे, टेम्परेचर अगदी तिसऱ्या मजल्यावर गेलेलं दिसतंय. हॅलो, कोण कोण? रमेश? नाही नाही, म्हणजे ओहो अय्या, तुम्ही काय? दादा ना? हो आहे की. काय? नाही म्हणजे मगाशी मी जरा हो म्हणजे माझं तसं गैरसमज झाला होता खरा. अय्या तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं तर सॉरी मीच म्हणायला हवं ना. काय म्हणताय तुम्ही? इथे येत आहे? या ना. हो हो, अच्छा बाय. हा हॅलो, रॉंग नंबर. हॅलो, कोण बोलतंय? कोण? बाबा? नाही नाही, आता घरात नाही आहेत. हो हो, संध्याकाळी आल्यावर सांगेन. हो. हा फोन म्हणजे ना एक टेलिफोन ऑपरेटरच ठेवलं पाहिजे इथे. इकडे तिकडे चोही कडे, आनंदी आनंद कडे, इकडे तिकडे चोही कडे. फार आनंद आहे मी. आनंदी आनंद कडे, इकडे तिकडे चोही कडे. तू सुद्धा कविता करतोस? मी कसली कविता करतोय? तो शेजारचा मुलगा कविता म्हणत होता, त्यातली एक ओळ पाठ केली. आनंदी आनंद कडे. तुम्हाला सांगतो ताई साहेब, असं वाटत कावळ्यासारखं उंच भरारी मारावी आणि या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर सिटत जाव, बसत जाव, बसत जाव. अरे तू बसलास तर ती घर मोडतील ना. जाऊ देत. तुला एवढा आनंद व्हायला काय झालं? काय माहिती नाही? तुला कळलं नाही? आपले दादासाहेब मंत्री होणार आहेत आणि मी सेक्रेटरी होणार आहे. येस. काय तर म्हणे दादा मंत्री आणि तू त्यांचा सेक्रेटरी? अरे तुला मेड बीड तर लागलं नाहीये ना? माझी माझी गोष्ट खोटी वाटते तुम्हाला? ठीक आहे, मी ती खरी करून दाखवीन. मी तुमच्याशी हे लावायला तयार आहे. काय? काय ते हो ते काय म्हणतात ते लावतात ते हे हा पैस.
लागली पाहिज. बर मी तुम्हाला एक चहा देईन. चहा? सध्या गरीब आहे ना, सेक्रेटरी झाल्यावर पैशाची पैसे लावूया. अरे तुला माहिती का, सेक्रेटरी व्हायला खूप शिक्षण घ्यावं लागतं. अरे इथे BAMA झालेल्या मुलांना चपरासी झालं ना तरी समाधान मानावं लागतं. आणि तू चार बुक शिकलेला आणि सेक्रेटरी होणार? असू नका असू नका. दादासाहेबांनी मला सांगितलं इंग्रजी शिक म्हणून. दादा म्हणाला हो ना, तुम्ही मला शिकवाल इंग्रजी, म्हणजे बोलता वाचता आलं म्हणजे झालं. बस बाकी काही जास्त नको. बर हे बघ मी शिकवेन पण एका अटीवर. काय 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 काय? अरे तू हे डोक्यातला खूळ काढून टाक. अरे प्रत्येक कामात माणसाला त्याच्या बरोबरची योग्यता लागते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्यात ती योग्यता नाहीये. अरे पूर्वीचे दिवस आठवा, इतिहास आठवा. शिवाजी महाराजांनी एवढे गड जिंकले, ते काय नाशिकला भोसले मिलिटरी स्कूल मध्ये शिकायला गेले होते? मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ते काय शाळेत गेले होते? त्यांचा रेडा वेद बोलला तो काय गोठ्यात बसून शिकला? तानाजीची घोरपड चढत चढत वर गेली, ती काय ट्रॅकिंगला रोज शिकायला जायची? अरे माणसानं मेहनत केली पाहिजे आणि ती मेहनत मी करणार, स्वतःच्या पायावर उभं राहणार आणि इंग्रजी आणि अनेक भाषा शिकणार. आता तू एवढी मेहनत घ्यायला तयार असल्यावर मला तुला इंग्रजी शिकवणं भाग आहे. खरंच? मग आजपासून तुम्ही शिष्य मी गुरु. असं तुम्ही म्हणा, तुम्ही गुरु मी शिष्य. पण माझी जर एक म्हणजे तुम्हाला हे आहे, मेल्या हा शब्द वापरू नका हो, म्हणजे काय ते रिस्पेक्टेड वाटत नाही. काय रे, इंग्रजी सुरू केल्याबरोबर तुझं कंट्रोलिंग सुरू झालं? कंट्रोलिंग नाही, सजेशन. सजेशन इथे कोण कोणाला शिकवतंय? अरे तुझं आता इंग्रजी सुरू झालं तर हे मग सेक्रेटरी झाल्यावर काय? सेक्रेटरी झाल्यावर इंग्रजीतलं उठणं बसणं खाणं उडणं सगळं इंग्रजी, मय सगळं परदेशी. आणि कपडे? स्वदेशी. आय हॅव टू हँड्स. आय हॅव टू आई. दोन आई? हे आय हॅव टू आईज. आईज आई. आय हॅव वन माउथ. आय इट विथ माउथ. आय हॅव वन नोज. आय स्मेल विथ माय नोज. ओके आता आपण शब्द पाठ करूया. इलेक्शन म्हणजे निवडणूक, कॅनव्हासिंग म्हणजे प्रचार करणे, बॅलॉट पेपर्स म्हणजे मतदान पत्रिका, पोलीस स्टेशन पोलिंग स्टेशन म्हणजे मतदान केंद्र. पोलिंग स्टेशन म्हणजे मतदान. हा मिनिस्टर म्हणजे मंत्री, देश म्हणजे कंट्री. हे देशी धरू. ऑरेंज म्हणजे संत्री काहीतरी आहे. आणि सेक्रेटरी म्हणजे घंटा. घंटा वाजली कुठे? अरे बापरे अभ्यास करू देत नाही. जरा अभ्यास करायला बसलो 17 वेळा फोन वाजत. आलो आलो थांबा. हॅलो हाफ स्पेकिंग सेक्रेटरी स्पीकिंग इन माउथ. येस हू स्पीकिंग? आय नो सब लँग्वेज येते मला. हो आपलं नाव काय? व्हॉट इज युअर नेम? सारवर दांडे. सारवर दांडे? हा साखर दांडे. तुम्ही खार दांड्याचे काय? नाही 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 सहज विचारलो आपलं दांडे म्हटलं. बरोबर काय 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 काम होतं? पैसे पाहिजेत प्रचारासाठी. अच्छा अच्छा अच्छा. किती? 1000 रुपये पाठव. 10,000? पैसे काय तुझ्या बापान ठेवले का रे? म्हणजे व्हॉट हॅपन? पैसे इज दादासाहेब फादर्स, म्हणजे बापानी ठेवलेत असं मला म्हणायचंय. बरं बरं. हो भेटू. आकडा ऐकल्यावर जिवंत राहिले तर भेटू. हा नक्की. हो 10,000. पैसे खायची लाय नाही, आधीपासूनच खात आहेत, नंतर खा ना. हा आता पुढचं. प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान.
प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष राष्ट्रपती, चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री, प्यून म्हणजे चपरा. कसं कळलं बन्सी चपराशी आहे? बाबा अरे जोरात अभ्यास सुरू आहे तुझा. म्हणजे काय तरक्की करायची आहे त्यासाठी एवढी मेहनत घ्यायलाच हवी. एकदा काय इंग्रजी सुधारलं ना की बघा हा बन्सीचा बन्सीधर होईल, सगळे मला बन्सीधर म्हणतील. आणि तुम्ही सुद्धा तुम्ही बन्सी म्हणा, मला बन्सी म्हणा. बन्सी माझं डोकं दाब सकाळपासून ठणकत आहे ते. या वयात ठणकणारच. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की डोकं चेपायची सवय ना फार वाईट, एकदा लागली ना तर सुटत नाही. आज मी चेपीन हो, उद्या मी गेलो तर. म्हणजे काय उद्या कुठे जाणारच तू? म्हणजे म्हणजे विलायताला का आफ्रिकेला? आता साहेब जिकडे जातील तिकडे मला जायला नको का? अच्छा अच्छा. काय रे उद्या जर तुझे साहेब स्वर्गात गेले तू जाणार? नक्कीच. स्वर्गात मी नाही जाणार, दुसऱ्या सेक्रेटरीला पाठवणार आणि मी लगेच दुसरा मिनिस्टर पकडणार. हाय की आयडिया. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तू सेक्रेटरी होणार आहे? म्हणजे तुम्हाला माहित नाही? आजच मला लेटर मिळालंय, एकदा इंग्रजी शिकलो की कन्फर्म लेटर. वेळ लागलाय सगळ्या घराला. या घराचं वेड्याचं इस्पितळ झालंय. वेड्याच्या इस्पितळाला इंग्रजी मध्ये मेंटल दवाखाना म्हणतात. मेंटल दवाखाना? दवाखाना नाही, मेंटल हॉस्पिटल. गाडो मूर्ख. कोण? मी? तरंगा मी म्हणा ना स्वतःला. काय आजकाल संविधा चालू आहे, कोणी कुणाला काही बोलू शकत. आजकाल संविधावर संशोधन चालू आहे. डोंबल तुझ. नाही नाही संशोधन संशोधन. अरे ठाऊक आहे मला. चला आधी डोकं दा. डोकं डोकं चेप माझं आता जास्त दुखायला लागलंय. तुम्ही एक काम करा. काय? डोकं शांत ठेवा आणि पटकन वर जा. काय? वर जाऊन झोपा असं म्हणतोय मी. बन्सी बन्सी तू आता माझं डोकं दाबणार आहेस का? झेपतो ना. काय? पण माझी एक विनंती आहे. काय? रिक्वेस्ट आहे. मला अशी हलकी सलकी कामं सांगत जाऊ नका, जरा काहीतरी मोठी मोठी कामं सांगा. आज ठीक आहे मी चेपतो, पण जरा माझी जरा प्लीज काळजी. बर मला एक सांग आता. काय रे बाबा अरे कसलं खूळ तू भरलंय डोक्यात? का का? काय नाही नाही तू हे साल तुला सांगतो हे नाही ना सेक्रेटरी वगैरेचं हे वेड तू काढून टाक. तुला मी सांगतो रे हा तुझा साहेब आहे ना तो आहे तसाच राहणार आहे आणि तूही त्यांच्याबरोबर असाच राहणार आहे. असा म्हणजे तुला सांगू का तू जसा आहे तसाच राहणार आहे. चुकीची कल्पना आहे. काय झालं बा? माणूस जन्माला येतो तो काय तसाच राहतो? त्याच्यामध्ये बदल घडतोच. आज तुमच्यात बघा किती बदल घडलाय. काय झालं? एकेकाळी केवढं मोठं शेत होत आता मारणार झालं हो. मला मी सांगतो मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. अच्छा म्हणजे तुला हा आत्मविश्वास आहे? येस साहेब मंत्री होणार आणि मी सेक्रेटरी होणार. मी रोज स्वप्न बघत असतो. दादासाहेबांच्यावर मी दिल्लीला गेलो. हा 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 कुतुब मिनार, लाल किल्ला, संसद भवन. त्या संसद भवनामध्ये मंत्र्यांची धावपळ, त्याच्या मागोमाग सेक्रेटरीची धावपळ. सेक्रेटरीला एक मोठी केबिन मिळणार. या बाजूला स्टेनो, या बाजूला सेक्रेटरी. स्टेनो असणार डिसोजा आणि सेक्रेटरी असणार कोळबोले. मी त्यांना ऑर्डर सोडणार. मिस डिसोजा काल सांगितलेलं लेटर टाईप केलेत का? जरा प्लीज लवकर. हो डोंट वरी डोंट वरी. गोडबोले ती फाईल तयार केलीत का? लवकर तयार करा. ते फॉरेनची लोक येणार आहेत, त्यांना सहाय घ्यायचे आहेत. ओके थँक्यू. भोसले तुमचं कामच लक्ष आहे का? नीट काम करा, काम करा आता काढून टाकीन. गोडबोले भाई तुम्ही सावकाश काम करा. डिसोजा भाई तुम्ही सावकाश काम करा. नाही लवकर काम वाटलं तर रात्री 12 वाजता आमच्या बंगल्यावर पार्टी आहे, तेव्हा यायचं बरं का? हा हा हा. काय हसलाय? लाल लाल ओठ, पांढरे शुभ्र कुंद काळे.
माझ्या हातात एक मडकं होतं, ते गेलो कुठे? माझं डोकं इथे आहे, डाप इथे नाहीये. मी सरकत सरकत तिकडे गेलो असं झालं ते. अरे बापरे, मला एक सांग, मला एक सांग, सगळ्या तुला या गोष्टी कुणीच सांगितल्या रे? तुम्ही आलं नाही येत नाही म्हणून तुम्हाला माहित नाही का रे? म्हणजे काय, वर्तमानपत्र वाचत नाही म्हणून? वर्तमानपत्रात ह्या बातम्या येतात, राजधानीतून शहरात येतात, शहरातून गावात जातात, गावातून चाळीत जातात, चाळीतून चुलीत जातात, चुलीतनं कुठे जातात ते माहित नाही. मी सांगतो ना तुला. सांगा सांगा. तिथून त्या सरळ जातात स्वर्गात. स्वर्गात? स्वर्गात घंटी वाजली. कटकट रे या फोनची रे. फोन वाजला हो. तरी मी तुला सांगतो, वसंतला सांगितलं होतं की या फोनचा आपल्याला काही उपयोग नाही म्हणून. बरोबर बरोबर. माझा ऐकतोय कोण? उगाच खर्च नाही का होत? हो ना, बरोबर आहे. हो दे, तू आपलं काम कर. मी काम करतो, मी काम करत बसतो बाबा. काय तुला काम करायला सांगितलं म्हणजे पुस्तक वाचायला नाही सांगितलं? माझं डोकं डोकं. हँड इज व्हेरी टायर्ड. आय वॉन्ट टू स्लीप नाऊ, यु नो. आय कांट डू नाऊ. नाऊ आय वॉन्ट टू स्टडी, यु नो. तो बोंबलतोय बघा. बोंबलू दे, कोकलू दे. अरे बाबा तू घ्या, फोन घ्या. मी घेऊ, तू घे. मी घेतो, मला काय, मी घेतो. काय काय बाबा, मीच घेतो. थांब, लफड्याचा फोन दिसतोय, तुम्हीच घ्या. नाही पण मी त्यांच्याशी बोलणार तरी काय? ते तर आहे. तुमचे मी घेऊ, नक्की घेऊ. हातात मी असं करतो, मी काढतोच आता त्या फोन करणाऱ्यांची. मी तरी काय कर, तू असं कर, तू आता घेत. मी फोन घेतो आणि त्यांना सांगतो तुम्ही बोलताय म्हणून. काळजी करू नका. येस, मी सेक्रेटरी आहे तुमचा. हॅलो, कोण पाहिजे? जकातदार. ते नाक्यावर उभे आहेत जकात वसंत. जकातदार साहेब. हा, आमचे बाबासाहेब आहेत. आहेत आहेत. या 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 बाबासाहेब. सावकाश बोला. सावकाश. हॅलो. हा, मी जकातदार बोलतोय. काय रुपये? हा, मी कधीच कुणाकडून आयुष्यात रुपये उधार घेतले नाहीये. नाही, मला माहिती आहे ना. काय म्हणतात? प्रचार. प्रचार करतो. बघा ना, प्रचार. तुम्ही शुद्धीवर आहात का? मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. हा, नाहीतर तुमची जीभ उपटून तुमच्या हातात देईन. तुमची. काय म्हणतात? रॉंग नंबर. आता रॉंग नंबर म्हणतात. कॉईन संपला असेल त्यांचं. अरे कॉईन संपलाय का तुमचं? कॉईन कसलं म्हणतं? तुम्ही बोलू नको सर मध्ये. हे बघा, आता रॉंग नंबर म्हणाल तुम्हाला शरम नाही वाटत का? आज तुम्हाला काही कामधंदे आहे की नाही बाबासाहेब? अरे काय काम. हळू हळू हळू. 15 दिवस झाले येऊन गेलाय म्हणून म्हटलं परत यायचा. हो बरोबर. सावकाश. हळू रे. हो मला. अरे तुला सांगतो, आता जर तू फोन बिन केलास ना तर तुझी तंगडी तोडून हातात देईन. समजलं? काढू काढू. मूर्ख लफंगा बदमाश. पंची. काय पंची? मी पंची. पंची, आज पहिल्यांदा तुम्हाला इतकं रागवलेलं पाहिलं. बापरे, पण रागव नका हो. अहो तुम्हाला सांगतो, 15 शिल्लक होते, त्या फोनमुळे 10 गेले, आता 5च राहिले. आता मी वर जातो. जायलाच पाहिजे. काय म्हणजे झोपायला ना? झोपायला. झोपायला जायचं. आणि तू बघ, तो वसंत आला ना तर त्याला माझ्या खोलीत पाठवतो. पाठवतो. अरे सावकाश जा, सावकाश. हो सावकाश जा. बाप रे, सावकाश. धड पडू नका. सावकाश जा, सावकाश जा जा. अच्छा. अरे सुटलो रे बाबा एकदा. अरे बापरे, आली बापरे. ते चाललो. येस बाई, येस बाई नाही, येस मॅडम. घाबरायला काय झालं? अहो बाबासाहेबांना रागवलेलं पाहिलं असत ना, तुम्ही घाबरले असतात. आज पहिल्यांदा बघितलं बाबासाहेबांना एवढं घाबरलेलं. कुठला तरी फोन आला आणि तो फोनवर न चिडले. बापरे, कसला फोन होता कोणाचा? आलं लक्षात. निवडणुकीचा शेवट काय लागणार आहे ना, देव जाणे. होय ना. पण तू इथे गप्पा काय मारत बसलाय? जा आत, कामानी तुझ्या नावाने बंड पुकारलंय. काय सांगताय? मी संप मोडून काढतो, तोपर्यंत तुम्ही पाठांतर करा. असं तुम्ही मला सांगा, पाठांतर करा, पाठांतर करा. मी आत येऊ का? अय्या, तुम्ही या ना. त्यात विचारायचं काय मोठस नाही. मोठस जरी नसलं तरी छोटस आहे ना. काय म्हणतात त्याला, ती आपली सभ्यता. असं किती दिवस टोमणा देणार तुम्ही मला? माणसाने झालं गेले विसरलं पाहिजे.
नाही सरोज, मी तुला टोमणा नाही दिला. काय की वस्तुस्थिती सांगितली, माणसाने आपली सभ्यता विसरू नये. नाही का मला सांगा, गेले 4-5 दिवस तुम्ही इथे आलात का नाही? माझा राग आला तुम्हाला? छे मोहीच नाही, काय की एवढ्यात मी फार व्यस्त होतो कामात, वेळ मिळाला नाही म्हणून येणं झालं नाही. खरंच? खरंच सरू. काय सरू? सॉरी, चुकून सरू शब्द निघाला, सरोज म्हणायला हवं होतं. त्यात सॉरी काय? तुमच्या तोंडून सरू हा शब्द किती गोड वाटतो. तुम्ही मला सरूच म्हणत चला. आवडेल तुम्हाला? आवडेल की सरू तुम्हाला? जर मी आता तुम्हाला नाही म्हणायचं, फक्त तुला. दुहेरी भाषा माणसाला दुरावते आणि एकेरी भाषा एकेरी भाषा माणसाला जवळ आणते, हो ना? आणि ती आपली सभ्यता. आली का पुन्हा सभ्यता? बरोबर, सॉरी वा. मला एक सांग, माझा सहवास तुला आवडेल? हो, जगातली अशी कुठची स्त्री आहे की जिला आपल्या आवडत्या माणसाचा सहवास आवडणार नाही? खरंच माझं मनोगत मी तुमच्यासमोर कसं ठेवू? काय बोलू आणि किती बोलू? माझं मनोगत मी तुम्हाला कसं सांगू? लाजेचं लेणं आम्हा स्त्रियांना. खरंच रमेश, मी माझं मनोगत तुम्हाला कसं सांगू? सरू खरं असं वाटत तुम्ही रोज इथे यावं, माझ्या जवळ बसावं, माझ्याशी सतत बोलत राहावं. तुम्हाला नाही असं वाटत? नाही, कधी कधी मधून मधून असं तुझ्यासारखं वाटतं खरं, पण मला नेमकं काय होतंय काही कळत नाही. कसं कळणार? माणसाचा जीव घेणाऱ्या कॅप्टनला हृदय थोडीच असतं. काय आम्ही माणसांचा जीव घेतो? नाहीतर काय, अहो सीमेवर चालून येणारा शत्रू सुद्धा माणूसच असतो आणि तुम्ही गोळ्या झाडून त्याचा जीव घेता. हे काम फक्त हृदयशून्य भावनारहित माणूसच करू शकतो. सर्व सीमा ओलांडून आमचं स्वातंत्र्य हिरावू पाहणारा माणूस नसतो तर तो एक मूर्तिमंत सैतान असतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्याच्या हिफाजतीसाठी त्या सैतानाला ठार करणं हे आमचं कर्तव्य असतं. त्या सैतानाला ठार करण्यात आम्ही जर चुकलो ना, तर त्याचा मोबदला आम्हाला आमचा प्राण देऊन भरून द्यावा लागतो. रमेश, रमेश तुम्हाला मृत्यूची भीती नाही वाटत का? सरू, या भूतलावर कुठलाही जीव जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हाच त्याचा मृत्यूही जन्म घेतो. मृत्यू सतत त्या जीवाच्या मागोमाग फिरत असतो आणि वेळ येताच मृत्यू त्या जीवाला आपल्या बाहुपाशात आलिंगनबद्ध करतो. हा निसर्गाचा नियम आहे, आजवर हा कोणालाही चुकवता आला नाही. पण आश्चर्य वाटतं, तू बीए शिकत असून एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? ते काय मला माहित नाही, पण मला मृत्यूची खूप भीती वाटते. अगं पण जी गोष्ट अटळ आहे त्याबद्दल भीती बाळगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच. म्हणजे मी मूर्ख? अरे बाबा, मी तुला नाही म्हंटल, जो मृत्यूला भीतो ना त्याला. अरे एनिवे, मला जाऊ दे. आपण काय बोलत होतो मग? कशी आपण काहीतरी वेगळ्या विषयावर बोलत होतो. नाही, मी तुमच्याशी बोलणारच नाही. मी एवढं गंभीरपणे बोलते आणि तुम्ही मात्र माझी थट्टा करता, मस्करी करता. ओ, म्हणजे तुला ऍक्टिंग फार छान करता येते? म्हणजे मी ऍक्टिंग करते? अरे अगदी नॅचरल. सरू तुझ्या फेस एक्सप्रेशन मध्ये किती किती रियालिटी आहे म्हणून सांगू तुला. खरं सरू, तू एक सफल सिने अभिनेत्री सहज बनू शकते. प्लीज ट्राय फिल्म इंडिया, इन दिस कन्सर्न आय विल हेल्प यू. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, मला सिने ऍक्ट्रेस वगैरे काही बनायचं नाही. बरं ते जाऊ दे. आधी मला सांगा, आपण काय बोलत होतो? काहीतरी बोलत तर होतो, पण काय सांगू? आपण काय बोलत होतो? काय आपण बोलत होतो? एका रायफलच्या गोळीने किती लोक मारता येतात. नाही नाही, हे तुझं काहीतरीच. कारण आतापर्यंतच्या आपल्या बोलण्यामध्ये रायफल शब्दच आलेला नाही, आपण काही वेगळंच बोलत होतो. नको, डोक्याला त्रास करून घेऊ नका, डोकं दुखू लागेल. हे देखील बरोबर, जगात आपण एकटे, डोकं दुखू लागलं तर दाबणार कोण? सरू, रमेश राग आला माझा? छे छे, मुळीच नाही. रमेश,
रमेश आपण आज पिक्चरला जाऊया? आज नाही सर, आज नाही जमणार. अगं आज मी कामात व्यस्त आहे, नंतर जाऊया कधी. बघा हो तेव्हा तुमचं आपलं काम. आणि काय हो, तुम्ही रजेवर आहात ना, मग हे काम कुठून कळलं? आम्ही आपलं काही सांगितलं की तुमचं बहाणा सुरू. सर विश्वास ठेव, मी बहाणा नाही करत. अगं आज चौकामध्ये सभा आहे आणि त्या सभेत तुझ्या होणार बंधूचं तडपदार भाषण, मला तिथे हजर असणं आवश्यक आहे. काय हो दादा, नक्की निवडणुकीत जिंकेल? सर्व प्रयत्नांना तर परमेश्वर मिळतो. मग ही तर साधी कॉर्पोरेशनची निवडणूक आहे, प्रयत्न कसून पाहिजे, फळ आपल्याच पत्रात असत. अरे रमेश, हॅलो, तू कधी आलास? बघाच, अरे तुमची वाट बघत बसलो होतो, यांच्याशी बोलत. ओ आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला वाट बघावी लागली. बस ना, बस बस. सरू, अगं उभी काय आहेस? एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय, काही चहा कॉफी विचारशील की नाही त्याला? हो आता आणते. काय तू काही शिकवलं नाहीस तिला? आणती ना ती. काय एनिवे, कसा आहे आपला प्रचार सुरू? प्रचार फर्स्ट क्लास चालू आहे. मी आणखी काही माणसं ठेवली आहेत, घराघरातून प्रचार झपाट्याने सुरू आहे. वा, पण हा वसंतराव, आजची सभा मात्र जोरदार व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे म्हणजे काय, होणारच, अगदी 110% होणार. पण मी खरं सांगू का रमेश, ही निवडणूक जर मी जिंकलो ना तर त्याचं सगळं श्रेय तुला जाणार. माझं काय? अरे खरं सांगतो मी, खर तर या निवडणुकीच्या रिंगणात मी तुझ्यामुळे उतरलोय. शेवटी भावाची तारीफ बहीणच करणार ना. मी सुद्धा सांगतो ना दादासाहेब, निवडणूक नक्की जिंकणार. मेला सांगणार, तुला सेक्रेटरी व्हायचंय ना? बन्सी आणि सेक्रेटरी? येस. काय हसायला काय झालं काय, माझ्या चेहऱ्यावर वाटत नाही का? बघा बघा, एक दिवस कळेल तुम्हाला माझी अक्कल. आय एम नॉट दिसतो हे कळलं ना? भावना पोचल्या ना? पोचल्या, पोचल्या. नाही नाही, तसं थोबाड तुझं परमेश्वरानं सेक्रेटरीच्याच लायकीचं घडवलंय. पण आता प्रश्न राहिला आता महत्वाचा, म्हणजे इंग्रजीचा तो थर्ड फोर्थ सुटलेला आहे. होय ना, थर्ड फोर्थ ते जाऊ दे, थर्ड फोर्थ वन फोर्थ. पण माझे सगळे ओट्स पक्के आहेत ना. कसे असणार? तुम्ही बाकीच्या प्रचार करायला पैसे देता, मला कुठे दिले अजून? अरे तुला कशाला हवेत पैसे? आता पैसे खायला घातल्याशिवाय कोण मत देणार आहेत का? नाही देऊ देऊ पैसे. पण किती हवेत तुला पैसे? मी देत जा. नाही मी खर्च झाले तसा हिशोब लिहित जातो. हिशोब रेग्युलर देणार आहेस का? विचार बहिण, भाजीचा देतो की नाही? अरे हो सरोज, तू काय करणार आहेस माझ्या इलेक्शन साठी? हे घ्या. दुसरं काय नवीन सांगते, प्रचारच करायचा असतो. पण तू कसा करणार तू? दादा तुम्हाला एक रिक्षा. रिक्षा कशाला लिहिला? रिक्षात मावणार कशी? पण ते मी म्हणतो ना, तुझा मला एक रिक्षा आणि एक स्पीकर भाड्याने घेऊन आम्ही सगळीकडे तुझ्या नावाचा प्रचार करेल. वोट फॉर वसंत जगदार. वोट फॉर वसंत जगदार. वोट फॉर वसंतदार. पोचल्या, उघड उघड. नाही भावना पोचल्या. पोचल्या ना, चला पुढच्या गल्ली. पण हा सगळा प्रचार अगदी व्यवस्थित चालू आहे. मी एक आयडिया सांगू का? काय काय सांगा सांगा. मी आणि वहिनी तर ऐकतो की नाही वहिनी? हे बघ, मला या निवडणुकीमधलं काही कळत नाही. हा पण एक गोष्ट मात्र नक्की, या निवडणुकीचा विषय निघाला ना की मला सारखं वाटत काहीतरी भयंकर विनाशकारी स्फोट होणार आणि क्षणात आपलं हे घर कोसळून पडलं. कॉन्फिडन्स आहे तुमच्याबद्दल. वा बघा, आणि मी निवडणुकीत उभा राहतो. काय देवानं माझ्या नशिबात ही बायको दिली आहे. मला वाटतं त्या भगवंतानं काहीतरी विचार करून हे एवढा मोठा रत्न माझ्या गळ्यात बांधला असणार. हे रत्न आहे ना, परमेश्वराने तुमच्या गळ्यात नाही बांधलं, तुम्ही स्वतःहून गळ्यात बांधलं. मी कसं काय बाबा? असं काय म्हणजे, मला लग्नाआधी बघायला कोण आलं होतं? तू गेला होतास का? आपण सगळे गेलो नव्हतो का? तुम्ही आला होतात बघायला आणि चांगले डोळे फाडून फाडून बघत होता. डोळ्यात माव होतच नव्हती तेव्हा. मी अशी होते. हो चवळीची शेंग होती, दिसतच नव्हत्या. चवळीची शेंगच होते. अगं तुला सांगते, डोळे फाडून फाडून माझ्याकडे बघत होते. जसं काय मी म्हणजे बाजारात विकायला ठेवलेली एखादी वस्तूच आहे. आणि मग चांगला निरखून पारखून बघून झाल्यावर मग प्रश्नाला हुंड्याचा. भलते वेळी भलते विषय काय काढतेस? अगं तुला खरं म्हणजे आनंद व्हायला पाहिजे की तुझा नवरा होणार.
आणि हा सेक्रेटरी होणार. पण अजून वेळ आहे, मंत्री व्हायला वेळ आहे अजून. काय साधी कॉर्पोरेशनची निवडणूक, मी नव नगरसेवक या पदासाठी उभा आहे. कॉर्पोरेशन, तू काय आयडिया होती तुझी ती? नाही, जर वहिनी साहेब रागवणार नसतील तर सांगतो. माझ्या रागाला उभानी काही फरक पडणार आहे का? तसं त्याचं काय आहे वहिनी साहेब, मी जी आयडिया सांगणार आहे ना ती तुमच्या करता सरोज करताय. फार सोपी काम आहेत. सांगा तुमची सोपी काम सांगा. सांगा सांगा. चला, काय आहे आपल्या वार्डामध्ये एक महिला मंडळ आहे. बरं. आणि त्या महिला मंडळाचा उद्याचा वार्षिक उत्सव आहे. हर चला तिची बोलणी करत जाऊया आपण. चला, तुम्ही कुठे निघाला? महिला मंडळ म्हटल्यानंतर हा मला घेऊन. अरे पण मी ही आयडिया वहिनींसाठी सांगतोय. सेक्रेटरी म्हणाला चल. मी आपलं मदत मागायला. तर त्या महिला मंडळाच्या अध्यक्षकिनी श्रीमती सपाटे. सपाटे? सपाटे म्हणजे तशा सपाटाच आहेत त्या. तुम्ही एकटेच जा. तर त्या माझ्या थोड्या परिचित आहेत. आणखीन कोण कोण ओळखीचे तुमच्या? सरोज असं मध्येच बोलू नये. हा तर मी काय सांगत होतो? सपाटावर होतो तुम्ही. हा सपाटे सपाटे. तर त्यामुळे काय होईल वहिनी साहेब की त्या महिला मंडळातील महिलांचा तुमचा परिचय छान होईल. मग लगेच एक दिवस त्यांना हळदी कुंकू करता घरी बोलवायचं. तेव्हा त्या विचारतील तुमचं हे काय करतात. काय करतात? तेव्हा सांगायचं ना त्यांना, विनंती करायची की अहो तुमचे वोट त्यांनाच मिळवते. इलेक्शन मध्ये हे उभे आहेत बाबा, उभे आहे. काय ऐकलत का? अच्छा अच्छा. काय तुमचे वोट यांना मिळवते म्हणे? अरे बाबा वोट नाही म्हटलं, वोट 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 असं झालं ना. वोट वोट लगेच खुश झाले. सेक्रेटरी व्हायचं ना तुला? मला व्हायच्यावर मला अर्धे वोट मिळवते मिळतील. पण आपलं निवडणूक चिन्ह काय माहितीये का तुला? अरे ते सांगायला पाहिजे. निवडणूक चिन्ह बायकांना कळत नाही. बुद्धू असतात त्या, त्यांना चिन्ह कळणार नाही. भलते चिन्हावर वाढतील. तुला माहितीये का निवडणूक चिन्ह काय ते? मी नव्हतो ना. सेक्रेटरी होणार आहे याला निवडणूक चिन्ह माहिती नाही. घोडा. अय्यो दादा घोडा. दादा घोड्यापेक्षा जर गाडं असत तर किती मजा आली असती. हेच म्हणत होतो मी, हेच म्हणत होतो. माझं कोण ऐकतंय? नाही तुझं बरोबर आहे बन्सी. गाडव हे निशाणी फारच छान आहे बघ. कारण काय माहितीये का, गाडवाला ना तशी इतर जनावरांपेक्षा जरा जास्तच प्रसिद्धी मिळाली. रोज बोलतो ना आपण वापरतोच की गाडवा हे कर गाडवा ते कर गाडवा. गाडवाला निवडून द्या. गाडवाला गाडवावर शिक्का मारा. असं म्हणणं शिक्का गाडवाला काय निवडून द्या? मान गए भाभीजी आपको. घ्या. हा हिंदीत सांगतो परत. मान गए भाभीजी आपको. मान कापली जाते. अरे हा मान गए म्हणतो. अरे टिंगल करतायत ते लोक आपली. तुला कळत नाही वर मान गए काय? काय ना काय ना. एक लक्षात ठेव, मी मंत्री म्हणून तयार झालो ना, मंत्रिमंडळात माझी नियुक्ती झाली ना की तू पंचायती घेऊन ओवायला ये, मग बघतो तुझ्या. हे दुर्दैवी लोक रे ना, किंमत नाही रे आपली. किंमत नाही आपली. चल चल आपणच तयारी लावूया महिला मंडळाच्या वार्षिकोत्सवाला. आपण सपाटे भाई बापडे भाई सगळ्यांना बघ भेट. काय काय सपाटे भाई ना जरा हात हे घेऊन जा आणि चल सगळं सपाट करून टाक आतमधलं. हे मी सपाट लागेल महिला मंडळात. असं नाही, मी गेलो की म्हणजे बोळक आहे ना तिकडे. येणं जाणं आहे माझं तिकडे. सपाटे कळतच मला हळूहळू. देवा परमेश्वरा, काय होणार या घराचं काही कळत नाही. विचार करून करून माझं तर डोकं फुटायची वेळ आली अक्षरशः. वहिनी, अगं तू उगीच चिंता करतेस. घरातलं हे वातावरण बघून कुठल्या गृहिणीला चिंता वाटणार नाही? अगं ही निवडणूक आहे ना, आपल्या घराचे तुकडे तुकडे केल्यापासून राहणार नाही. मग तिकडे बिचारे मामांचे काळजीत आहेत आणि इकडे मी काळजीत. तुला सांगते, हल्ली रोज तुझे दादा 12-12 वाजता घरी येतात आणि आल्यावर काय फक्त निवडणुकीविषयी बोलायचं. माझ्याशी कधी मनमोकळेपणाने बोलत सुद्धा नाही. एवढ्यात रात्री झोपेत सुद्धा निवडणुकीविषयी बोलतात. निवडणूक निवडणूक आणि फक्त निवडणूक. शिवाय पैशाचा खर्च तर तुला दिसतोच आहे. वहिनी, अगं दादा मंत्री झाला ना तर आपल्या घराण्याचा मान वाढेल. अगं लोक आपल्याला इज्जतीच्या नजरेने बघतील. वर्तमानपत्र रेडिओ याच्यातून एक महान सामाजिक कार्यकर्ता म्हणून दादाची वाहवा होईल. अगं मग तेव्हा आपल्याला आवडणार नाही का? भोळीस सरोज, तू खूप भोळीस. तुला काय वाटतं? मला हे असं सगळं वाटत नाही. अगं पण एकाएकी हे सगळं असं अचानक रमेशची भेट होते काय?
सगळंच फार विचित्र आहे बघ, अगदी विचार करायला लावणार. मला वाटत, मला वाटत या रमेशनीच यांना. वहिनी हे बघ, तू चुकतेस असं वाटत. वहिनी अगं, रमेशचा यात काय दोष? हे तू बोलतेस, तू रमेशचा पक्ष घेतेस? अगं, जे खरंय ते मी सांगितलं. अगं, मला तरी वाटत नाही की रमेश इतकं वाईट आहे म्हणून. तू काही म्हण, पण मला मनापासून वाटतंय ज्या दिवसापासून रमेशचा या पाय या घरात पडलाय ना, त्या दिवसापासून नक्की काहीतरी भयंकर घडणार असं वाटतंय मला. आता बऱ्याच वेळा हा विचार मी मनातून काढून टाकायचा प्रयत्नही केला, पण छे, हा विचार माझ्या मनाला इतका पक्का चिटकून बसलाय की काही केलं तर झटकून टाकताच येत नाही. याचा अर्थ या घरात काहीतरी भयंकर घडणार हे नक्की. वहिनी अगं, मनात एकदा शंका उत्पन्न झाली की माणूस त्याच त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. वहिनी अगं, धीर धर ग, देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल. माणूस हरला ना की शेवटी त्याला देवाचाच आधार असतो, आणि मी तेच करते. रोज त्याची करुणा भागते, त्याला परोपरांनी विनवून सांगते, देवा परमेश्वर आमच्या घरावर काही अनिष्ट येऊ देऊ नको बाबा. वहिनी अगं, माणसाचे भोग माणसालाच भोगावे लागतात. अगं, आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकीची शिक्षा देवसुद्धा माफ करत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुझे दादा पापी आहेत? वहिनी अगं, तुझं गैरसमज होते, मला असं म्हणायचं नव्हतं. अगं, आपल्या हातून नकळत घडलेल्या पापाची रक्षा देवसुद्धा करत नाही. अच्छा, समज तुझ्या दादांच्या हातून किंवा आपल्या कुणाच्या हातून काही पाप घडलं असेल तर आपलं वाईट होईल नाही का? अगं, घडलं असेलच कशावरून, पाप घडलं नाही असं का वाटू नये? माणसाच्या मनात शंका उत्पन्न का व्हावी? प्रत्येक माणसाने स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत. वहिनी अगं, तू विचार करू नकोस, जे होईल ते आपल्याला दिसेल. अगं, नशीब कोणी धुवून पाहिलं नाही. अगं, दादाला जर मंत्री व्हायचं असेल ना, तो कदाचित होईल सुद्धा. अगं, दादा भविष्यात मंत्री होईल किंवा सर्वस्वपणाला लावून उघड्यावर येऊन बसेल. अगं, जे जे घडत जाईल ते आपल्याला दिसेल. हा, दृष्टी असेल तर दिसेल ना, दृष्टीच जर नसेल तर कुठून दिसणार? कृष्णा तू हो ये नाही बस हो. आज बऱ्याच दिवसांनी आलास. वहिनी, का महत्वाच्या कामामध्ये गर्क होतो, काम आटोपलं म्हटलं चला आपली भेट घ्यावी. अच्छा अच्छा, म्हणून आलं नव्हतं. ठीक आहे, बसा तुम्ही गप्पा मारत. हा, असं काय पाहतोयस माझ्याकडे? डोळे. डोळे? आणि तेही अधू झालेले. सरोज, तू आंधळी आहेस, तुला खऱ्या खोट्याची पारख नाही. सत्य तुला दिसत नाही आणि असत्य दिसत ते दुर्बिणीतल्यासारखं. हे बघ, मला असलं बोलणं आवडत नाही, तुला जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल. परवानगी दिली तेव्हा आता बोलणं भागच आहे, त्यात मी तुझा मित्र आणि तुला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तूच माझ्यावर टाकली आहेस, तेव्हा सांगावंच लागणार. सांगण्याची माझी इच्छा नाही आहे, पण काय करता, माणुसकीचा तकादा, सांगावंच लागणार. सांगू? हे बघ, जे सांगायचं ना ते लवकर सांग. ऐकण्याची फारच घाई झालेली दिसते. सरोज अगं, इतकी अधीरता बरी नाहीये. आता तू सांगतोयस की मी जाऊ? हा, आवश्यक काम असेल तर तू अवश्य जाऊ शकतेस, मला काय? तुला काय, तुझा प्रेमभंग झालाय ना, त्यामुळे तू असं बोलणारच एखाद्या खलनायकासारखा. सरोज, सरोज अगं, तुम्हाला लहानपणापासून ओळखतेस, पण तुझ्या मनात हा माझ्याबद्दलचा दुराग्रह पाहिला ना की आश्चर्य वाटत. अगं, तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून काय मी तुझ्यावर प्रेम करू नये असं थोडीच आहे? आणि माणूस ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्याबद्दल वाईट कधीच चिंतत नाही. सरोज, मला तुझी कीव येते. कीव करायची किंवा आपलेपणा दाखवायची काही एक गरज नाही, तुला जे सांगायचं ते लवकर सांग, नाहीतर मला खूप काम आहे. असणारच काम, कारण ज्या व्यक्तीबरोबर आपला संबंध नसतो ना, ती व्यक्ती आपल्याला नकोशी होते, हा स्वभावच आहे. पण ते इतरांच्या बाबतीत असेल, माझ्या बाबतीत नाही. तू समजतेस तसा मी मुळीच नाहीये,
अगं तू कुणावरही प्रेम कर, कुणाशीही लग्न कर, त्यात मला आनंदच आहे. सरोज, अगं तू सुखी झालीस ना तर मी समाधानी होईल, पण तू जर का दुःखी राहिलीस तर मला समाधान कसं वाटेल? फारच आपलेपणा वाटतो रे तुला. तुला कसं करणार? तुझं मन तुझ्या ताब्यात नसल्यावर माझ्यावर विश्वास कसा बसणार आहे तुझा? म्हणजे माझं मन माझ्या ताब्यात नाहीये? खरंच नाहीये. ते तुला खऱ्या खोट्याची पारख उरली नाहीये. तू ज्या माणसावर विश्वास करतेस ना तो माणूस तुझा विश्वासघात करणार आहे, हे जर मी आजच्या परिस्थितीत तुला सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुझे दादा, तुझ्या दादांना वाटतं की रमेश त्यांचा चांगला मित्र आहे, आपल्यासाठी रात्रंदिवस तो खपतोय, आणि तुला वाटतं रमेश तर तुझ्यावर प्रेम आहे. पण सरोज, परिस्थिती काही वेगळीच आहे. म्हणजे तू पूर्ण चौकशी करून आलायस त्या रमेशची? तशी चौकशी करण्याची मला काही आवश्यकता नव्हती, तूच ती जबाबदारी मला दिली म्हणून चौकशी करावी लागली. मग आणखीन काय काय आढळलं चौकशीत? रमेश, रमेश हा चारित्र्यवान, दुसऱ्यांना मदत करणारा एक हुशार तरुण आहे. तो फार चांगला आहे. शेजाऱ्यांशी त्याचे नातेसंबंध खूप छान आहेत. अडलेल्यांना मदत करणं तो आपलं कर्तव्य समजतो. दारूचं व्यसन आहे, रोज दारू पितो. पीत असेल, त्यात काय बिघडलं? अरे मिलिटरीतला माणूस आहे तो. हा, पण दारूच्या नशेत असला तरी माणूस की विसरत नाही, स्वतःचं घर विसरत नाही. त्याच्या या सवयीनं कुणाला त्रास होत नाही शेजाऱ्यांना. त्याचे शेजारी असं मोठ्या अभिमानानं सांगतात. दारू पिणे हे एक अवगुण सोडला तर रमेश म्हणजे रमेशच आहे. अरे प्रत्येक माणसात अवगुण असायचाच, आणि तेच पीत असले म्हणून त्यात तुला वाईट वाटून घ्यायची काही एक गरज नाही. त्यातून तुला लग्न करून त्यांच्याशी संसार नाही थाटायचा आहे. लग्न तू करणार आहेस ना त्याच्याशी, म्हणून खरं काय ते सांगितलं. आणि आता एक भयंकर सत्य मी तुला सांगायला जाणार आहे, तुझी ऐकण्याची इच्छा असली तर. भयंकर असो वा भीषण असो, जे सांगायचं ते लवकर सांग, म्हणजे तुला पुन्हा पुन्हा इथे येऊन ते सांगण्याची तसदी नको घ्यायला. असं म्हणजे या घरात येण्याला मला मनाई करणार आहेस तू? असं म्हटलं नाहीये मी. येत चल तू. अरे लहानपणापासून तर तुझा या घराशी संबंध आहे, त्यातून आमच्यातला एक तू, आमच्या बाबांचा लाडका, हे विसरले नाहीये मी. चला, आज आपलं नशीब बरं आहे म्हणायचं. सरोज, तुझ्या मनात माझ्याबद्दल जो दुराग्रह निर्माण झाला ना, त्याबद्दल खरंच वाईट वाटतं का? सरोज, आपण लहान असताना किती छान खेळायचो, किती छान खेळायचो, किती छान गप्पा मारायचो. अगं संध्याकाळ कधी झाली आणि रात्र कधी झाली काय कळत नव्हतं. तासन तास गप्पा मारत बसायचो, पोट धरधरून हसायचो. त्या स्वर्गीय सुखात दिवसामागून दिवस गेले, आपण तरुण झालो. वाटत होतो तो स्वर्गीय आनंद कधीच संपू नये, पण नशी ते सगळं अर्ध्यावरच संपलं. आणि आज तू काहीतरी भयंकर सांगणार होतास ना? सांग ना तुझं ते भयंकर सत्य. सरोज, अरे आता आपण तरुण झालो आहोत, एखाद्या भिंतीवरची सावली बघून घाबरायला लहान नाही राहिलो. खरंय तुझं म्हणणं. आपल्या लहानपणी घडलेली ती घटना अजूनही आठवते मला. त्या भिंतीवरची पडछाया पाहून मी भ्यालो होतो. मी जोरानं किंकाळी मारली, माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता, अंग थरथरत होत, तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. ती पडछाया, तीच पडछाया, ती सावली आता तुला दिसणार आहे. तुझ्या अंगाला दरदरून घाम फुटणार आहे, तू किंकाळी मारणार आहे, तुझा अंग थरथर कापणार आहे, तुझे शब्द गळून पडणार आहे. हे सगळं माझ्या बाबतीत नाही, तुझ्या बाबतीत घडणार आहे. फार थोडे दिवस उरलेले आहेत. तुला आज माझं म्हणणं खोटं वाटतंय ना, पण उद्या तुलाच वाटेल. तू म्हणशील मला कृष्णा तू सांगत होतास ना, खरं सांगत होतास. अरे मला क्षमा कर आणि माझ्याशी लग्न कर, असं म्हणणार आहे मी. हटलंय माझं खेतर. आज तुला वाटेल ते बोलून घे, पण उद्या तुला कळेल. उद्याच उद्या तू काहीतरी भयंकर सांगणार होतास ना. भयंकर? फारच भयंकर आहे सरोज, फारच भयंकर. अगं वसंतराव कुठल्या अडचणीत सापडणार आहेत माहितीये का तुला? आणि त्यांना कोण फसवणार हे सुद्धा माहिती नाहीये. रमेश, अगदी बरोबर. अगं वसंतरावांच्या डोक्यामध्ये इलेक्शनचं भूत भरवलंय ते रमेशनं. का अजूनही काही वेळ गेलेली नाहीये. त्यांचा विरोधी उमेदवार त्यांचा झालेला खर्च अजूनही द्यायला तयार आहे. अट फक्त एकच,
त्यांनी विड्रॉ व्हावं. अरे मग हे सगळं तू दादांना का नाही सांगितलंस? तुला काय वाटतं मी त्यांना सांगितलं नसेल? पण माझं ऐकून घेतील तर ना? त्यांच्या डोक्यामध्ये इलेक्शनचं भूत भरलेलं आहे. अजूनही काही वेळ गेलेली नाहीये. या घराची धूळधाण होईल, समाज थुंकेल. अजून काही? सरोज, मी इतकं सांगून तुला काहीच वाटत नाहीये. काय झालं काय तुला? सरोज अगं, मी सांगतोय त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. तू विश्वास ठेव माझ्यावर. सरोज अगं प्रेमाच्या तंद्रीतून बाहेर आहे. दादांना जाऊन सांग, ही सगळी परिस्थिती सांग त्यांना. सरोज अगं, या घराची इज्जत वाचवणं सरस्वी तुझ्या हातामध्ये. तू समजावून सांग त्यांना, तुझं ऐकतील ते. नाहीतर उद्या सरोज सरोज अगं अगं पिता पुत्रांमधलं संबंध, बहीण भावांचं प्रेम, नवरा बायकोचा विश्वास, हा सर्वस्वी टिकवणं तुझ्या हातात आहे सरोज. नाहीतर उद्या काय होऊ शकतं की बहिणीला भावाबद्दल तिरस्कार वाटेल, मुलाला आपल्या बापाबद्दल आदर वाटणार नाही, एक भयंकर विस्फोट होईल आणि या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली या घराची इज्जत गुदमरून जाईल. कृष्णकांत, मला वाटतं प्रेमभंगामुळे तुझ्या डोक्यात वेळ निर्माण झालाय. तुला काय वाटतं मी स्वार्थी आहे, वेळ आहे? हे बघ, डोळे वटारून किंवा एवढ्या जोरात बोलायची काही एक गरज नाही. मला सगळं कळून चुकलंय. काय कळून चुकलंय? मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. डोक्यावर हात मारून घेशील आणि रडशील. रडेन तेव्हा येशील ना डोळे पुसायला? तसाच जर प्रसंग आला ना तर येईल तुझे डोळे पुसायला याच हातानं, कारण माझ्या हात अजून माणूस की जिवंत आहे. फारच उदार अंतकरण आहे रे तुझं. उदार अंतकरण ही सुद्धा परमेश्वराची एक देण. तिला जो विसरतो ना तो दुःखी राहतो, रडत राहतो, जीवन त्याला ओझ्यासारखं वाटत. पण जो ही देण लक्षात ठेवतो तो आनंदी राहतो, त्याच्यावर रडण्याची पाळी येत नाही, सुखी राहतो. झालं तुझं? झालं. या संकटातून बाहेर पडण्याची परमेश्वर तुम्हाला ताकद देव ही सदिच्छा. येतो मी. आला मोठा, मोठ्या मनाचा. सरोज, अगं कुणाशी बोलत होते? तुमचा लाडका कृष्ण आला होता. अच्छा, कृष्ण आला होता का? काय म्हणत होता? म्हणत होता की मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे म्हणून. वा, अगदी माझ्या मनातलं बोलला. अगं मी आधीच त्याची निवड तुझ्या करता केली होती. एवढा चांगला नवरा मुलगा मिळणं म्हणजे आपलं भाग्यच आहे. अगं मुलगा आपल्या पाहण्यातला आहे, शिवाय शिकलेला आहे, सुंदर आहे, तरुण आहे आणि परत मोठ्या पगाराची नोकरी आहे. खरोखर सरोज तू भाग्यवान आहेस आणि असला चांगला जावई आम्हाला ऐता मिळतो हे आमचं देखील भाग्य बरं का? हो अगं, चला म्हणजे तुम्ही परस्पर आपल्या आवडीप्रमाणे निवड केली ह्याचा आनंद वाटतो मला. नाहीतर जावयाचा शोध घेता घेता हा म्हातारा बाप थकला असता. काय आहे की एकतर मनासारखं जावई मिळत नाही आणि मिळाला तर संबंध जुळतीलच की नाही याची शाश्वती नाही. बर, संबंध जुळले तर होऊन ना. आजकालच्या मुलांचा दृष्टिकोनही निराळाच आहे म्हणा. म्हणजे सुंदर मुलगी पाहिजे आणि हुंडाही पाहिजे. हो, स्वतःकडे बघणार नाही की आपण कसे घुबडासारखे दिसत होते, पण बायको मात्र सुंदर पाहिजे. घरात भिकेचं ढोबर असेल पण सासऱ्याकडून हुंडा पाहिजे. जसा काही आमचा हरामातच माल आहे. अहो पण बाबा, तू आता काही बोलू नको आणि मला सुचो पण नको. हे बघ, आता लवकरात लवकर मी मुहूर्त शोधतो म्हणजे कन्यादानाचं पुण्यही मला लवकरच पदरात पाडता येईल. बाबा, मी काय तुम्हाला नकोशी झाली का? ए, तुला सांगतो सरोज, प्रत्येक तरुण मुलगी आपल्या आई वडिलांना असंच सांगत असते. मला माहिती आहे, मला माहिती आहे, पण ते सगळं वरवरचं असतं बरं का. मनातून त्यांना वाटत असतं की आपलं लग्न केव्हा होतं, आपण नवऱ्याच्या सहवासात केव्हा जातो, पण हे आपलं. बाबा, हे काय बोलतो चलतो का? मला असं काही वाटत नाही का? मी तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाही. कुठे जाणार नाही म्हणजे काय? तू लग्न करणार नाही? काय मूर्ख मुलगी आहे ग तू? काय मूर्ख मुलगी आहे? अगं असं तर तुझ्या आईनी नव्हतं म्हटलं. बाबा, तुम्हाला कसं माहित? विचारलं होतं मी तिला एकदा.
तेव्हा तिने सांगितलं होतं. बाबा अजूनही तुम्हाला आठवत का होते? हो पोरी, कसा सुखाचा संसार होता आमचा. कधी आम्ही एकमेकाशी भांडलो नाही कि एकमेकावर रागलो नाही. फार सुशील स्वभावाची होती तुझी आई. कसा गुण्यागोविंदाने आमचा संसार फिरत चालला होता, पण मध्येच मध्येच एक साथ मोडलं आणि आमचा रथ लंगडा झाला. नको त्या आठवणी. सरोज सरोज, तुझ्या आईची आठवण झाली की नाही? मन भरून येते बेटा, मन भरून येत. बाबा बाबा, आई किती चांगली होती ना. किती प्रेम होत तिचं आमच्यावर, किती लोभ होता. बाबा आई आमच्यावर कधी कधी रागवली नाही. ते मला हे सुख, ते मला हे सुख पावलं नाही. आणि नाही नाही सरोज सरोज, रडू नको रडू नको. ओके बेटा ठीक, माझंच चुकलं. या आठवणी मी काढायलाच नको होत्या. मूर्ख आहे. सरोज गप इनफ झालं ना. नाही नाही बेटी सोनी, नाही नाही. ओके जा बाबा. नाही नाही सुन बाई, हे बघ हे बघ, आता तू रडशील ना, आता तू रडशील ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. बाबा बाबा, मी लग्न करणार नाही. नको नको करू तू लग्न, नको करू, नको सोडून जाऊ, पण रडू नको, तू रडू नको प्लीज. मामांजी काय झालं? काही नाही, तिला आत घेऊन दे आणि समजावून सांग. वहिनी अरे काय झालं काय? हा चला चल, काय झालं रडायला? एवढी मोठी झालीस गदडीन रडते कसली? त्याच बातम्या दररोज, त्याच बातम्या. हा बन्सी कुठे गेला? बन्सी, ए बन्सी, छ्या कुठे गेला? गाढव कुणाश ठेवू. बन्सी, ए बन्सी, बन्सी बन्सी बन्सी. अरे हा बन्सी कुठे गेला? बन्सी कुठे गेला? कुठे गेला बन्सी? तेच कळत नाही. अरे मला काय भास दिसत नाही झाला? या वयात होतात भास. अच्छा तू कुठे होतास? मला अजून इथेच उभा आहे. अरे हो, मी तुला सांगितलं होतं ना की वसंत आला की त्याला माझ्या खोलीत पाठवशील म्हणून. बरोबर बरोबर आहे ना? तुमच्या खोलीत आले नाहीत ते? वसंत आला का? आला का? येऊन परत गेले. परत गेले, मला न भेटताच गेला. तुम्हाला न भेटता गेले? हो ना. कमालच आहे. त्यांचंही बरोबर आहे. मी त्यांना सांगायला विसरलो. विसरलास? का विसरलास? मामा आठवण ना राहिली. खायची आठवण राहते ना, ती सगळ्यांनाच राहते. हो तू बस मुर्गा, का विसरलास मला? सांगितलं आठवणीत नाही राहिलं म्हणून. तुम्हाला आठवणार काय रे? तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहित आहे, फक्त इलेक्शन. हा हा हा, मी सेक्रेटरी झाल्याचं मला सारखं स्वप्न पडतं. मूर्ख आहेस तू. हा शतमूर्ख आहेस. काय झालं? तू आणि सेक्रेटरी होणार? तुझा बाप तरी सेक्रेटरी झाला होता का? तुम्ही तरी मंत्री झाला होतात का? माझा बाप सेक्रेटरी कसा होणार? बरोबर आहे, तो नाही झाला ना, मग तू कसा होणार? हे सगळं विसर, डोक्यातून खूळ काढून टाक आणि चल माझ्या बरोबर. मी विसरायला तयार आहे, पण दादासाहेब विसरले पाहिजे ना. जाऊ दे रे, तू चल माझ्या कुणी, तुझं सगळं वेळच काढून टाक. हा मी आलो जरा, जाऊन येतो. कुठे चाललास आता? दादासाहेबांना घेऊन येतो. तुला मी एकट्याला बोलवलंय ना. मी एकट्याला मार खाऊ? इथं आलो आलो, तुम्ही आलो आलो. अरे बापरे, आई साहेब आहेत ना, आता येतो वरती तुमच्या बरोबर.
अडला हरी कधी ही धरी गाढ वास हो पाय अडला हरी कधी ही धरी गाढ वास हो पाय औशे कौशे चोरून खाती दुखावरची साय औशे कौशे चोरून खाती दुखावरची साय करायला लगे लोका उलटे झाले पाय करायला लगे लोका उलटे झाले पाय करायला लगे लोक काय 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 उलटे झाले पाय बापरे अभ्यास करू देत नाही सारखा फोन वाजतो अजून सेक्रेटरी व्हायचंय त्याच्या आधी एवढे फोन हॅलो सेक्रेटरी दिस साईड येस काय कोणाचा सेक्रेटरी मिस्टर महेश साहेबांचा हा येस येस आपलं नाव काय व्हॉट इज युअर नेम गाढवे गाढवे आता माझं अंड मला बदलावं लागणार हो मी ठेवणार आमचं नाव गाढवे मार हो नाही तुम्हाला मारणार नाही हो माझं अंड गाढवे मार मिस्टर गाढवे काय मला डोंकी म्हणता तुम्ही डोंकी आय एम डोंकी किलर यू ब्लडी डोंकी डोंकी म्हणतो मला डोंकी हा काय रे कुणाचा फोन होता ते मिस्टर डोंकी होता डोंकी म्हणजे युरोपियन दिसत कसला युरोपियन मला सांगा डोंकीला मराठीत काय म्हणतात गाढवा गाढव म्हणतात मग काय गाढव आहे त्यांचं अण्णव गाढवे नाव असत एक आता माझं अण्णव काय वाघ मारे मी त्यांना काय सांगितलं माहितीये माझं अण्णव गाढव मारे रागवले असतील रागवलं ओरडच गेला परत आला परत आला वाटत आता त्याला दाखवतो बरोबर हॅलो कमळे तू यायचो बनश्या काय बनश्या नाव आय एम बिकम अ सेक्रेटरी काय इंग्रजी येत नाही इंग्रजी शिकलं पाहिजे तुला आता मग सेक्रेटरीची बायको होणार आता आता नको संध्याकाळी भेटूया संध्याकाळी हा हो नक्की ठेव फोन काय म्हणतेस फोन ठेवत नाही मला पण ठेवत नाही ग पण मी जर फोन ठेवला नाही ना हे घरची लोक मला घरात ठेवणार नाहीत हो संध्याकाळी नक्की ओके बाय कमळी कोणाचा फोन होता होता ओळखीचा माणूस माणूस काय आणि त्या माणसाचं नाव काय कमली काय रे कमली कोण ए काय तुमचं ते आपलं डॉक्टरीन बाई डॉक्टरीन बाई त्याही तुझ्याशी नाही नाही हरे राम हरे कृष्ण अहो डॉक्टरीन बाईंच्याकडे जी कामाला आहे कमळी ती अच्छा म्हणजे सेक्रेटरी ते लग्नापर्यंत तुझे सगळे प्रयत्न सुरू येतात मग लग्न लग्न नाही लग्न नाही लग्न नाही लग्न करता आम्ही एकत्र राहणार पण मुलं अजिबात होऊ देणार नाही या जगामध्ये पॉप्युलेशन केवढं वाढतंय आमच्या सारख्या सेक्रेटरींनी त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे आम्ही दोघं एकत्र राहणार पण मूल नाही मी बाबांना सांगते की कमली आणि तुझं लग्न नो 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 लग्न नो मॅरेज साई साहेब काय मी तुम्हाला एक सजेशन देतो सजेशन बर तुम्ही सुद्धा या लग्नाच्या भानगडीत पडू नका मी सांगितलं आपलं सजेशन दिलं चार माझं आवड कुठचं मग सांग काय म्हणे लग्न न करता हा हे काय सजेशन झालं साई साहेब काय एक सांगायचं राहिलंय आता काय आपल्याकडे ते येतात ना कॅप्टन कोण रमेश ते वरचेवर डॉक्टरीन बाईकडे येतात असं कमळी सांगत होती जाऊ दे त्याच्याशी मला काय सच्चाई छुप नाही सकती बनावट के असूलो से ये खुशबू आ नाही सकती कभी कागज के फूलों से काय मग बरोबर की नाही त्या
डॉक्टर इंबाईंच लग्न कुठे झालं? अजून अजून लग्नच झालेलं नाहीये. त्यांचं नाव काय रे? हा हा, काय सुंदर नाव आहे. काय त्यांचा चेहरा, काय त्यांचं चालणं, काय त्यांचं बोलणं, सगळं बघितल्यावर कसं प्रसन्न वाटत. पुरे पुरे त्यांचं नाव सांगतोयस ना? हो, डॉक्टर शोभा कुलकर्णी, MBBS. शोभा कुलकर्णी? येस, डॉक्टर शोभा कुलकर्णी आणि कॅप्टन रमेश आपटे. कस वाटलं? खरंय ना? खरं, कमळी कधीच खोटं बोलणार नाही. डॉक्टर रमेश आपटे. बरं बरं ठीक आहे, तू तुझी काम कर. डॉक्टर कॅप्टन, डॉक्टर कॅप्टन, डॉक्टर कॅप्टन. दुसऱ्यांच्या मध्ये नाक खुपसायला लागत. अरे बापरे, हे खरंच असेल ना? नाही नाही, रमेश असं करणार नाही. पण काय माहिती पुढच्याच्या जातीचा काय भरोसा. कदाचित नाही, नसेल कदाचित. मी आज येऊ का? मी विचारलंय आज येऊ काय? काय झालं सरोज? काय का बरं नाही? मग डॉक्टर कडे जाऊन औषध नाही का घ्यायचं? जाणार होते डॉक्टर शोभा कुलकर्णीकडे. शोभा कुलकर्णी का? शोभा हे नाव घेतात तुमचा चेहरा पडला का? काही नाही ग, तू असं कर माझ्यासोबत चल. शोभा माझ्या ओळखीची आहे, त्यामुळे औषध चांगलं मिळेल. औषध की विष? विष? हो, ती तुमच्या चांगल्या ओळखीची आहे ना, म्हणजे तुमच्या सांगण्यावर ती नक्कीच मला विष देईल. तू काय बोलतेस? मला तुझ्या बोलण्याचा बोध होत नाही. मला सांगा, तुम्ही या शोभाला केव्हापासून ओळखता? अच्छा अच्छा, म्हणजे पोलीस इन्क्वायरी. हे बघा, सांगायचं असेल तर सांगा, नाही तर काही जरूर नाही. ऐकायचं आहे ना तुला? हो. तर ऐक, शोभाचा एकुलता एक भाऊ गोपाळ माझ्यासोबत फ्रंटवर शत्रूशी लढत असताना शहीद झाला. रमेश? होय, गोपाळला परमवीर चक्र मिळालं. तीच बातमी द्यायला मी शोभाकडे गेलो होतो. शोभा म्हणाली, खरंच मी किती भाग्यवान आहे की गोपाळसारखा पराक्रमी भाऊ मला मिळाला. सरोज, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी माणसाला त्याग करावा लागतो, आणि त्याग करणं काही सोपं काम नाही. म्हणजे तुमची तेव्हापासूनची मैत्री आहे? हो, शोभा मला नेहमी बोलवत असते आणि मी अधूनमधून तिच्याकडे जात असतो. तासन तास आम्ही गप्पा मारत बसतो. काय बोलत असता तुम्ही आणि तुमचा विषय काय असतो? युद्ध, लढाई, लढाईचे ते प्रसंग, हे विषय असतात आमचे. आणखी काही? आणखीन काही नाही. रमेश, तुम्हाला युद्धाच्या गोष्टी सांगायला फार आवडतं ना? माणसाला माणसाच्या कर्तव्याच्याच गोष्टी आवडत असतात. अजून? अजून काही नाही. पण मला रमेश सांगा, काय तुम्हाला इथे येणं आवडत नाही का? का आवडत नाही? या घरात मला प्रेम मिळतं, आदर मिळतो, मान मिळतो, हे सगळं मिळत असताना येणं आवडणं खरं. म्हणजे तुम्ही हे कबूल करता ना की तुम्हाला या घरात प्रेम मिळतं म्हणून? सॉरी, बराच वेळ झाला. अगं, आज निकाल आहे, 11 वाजतापासून वसंतरावांचं काउंटिंग सुरू आहे आणि मला तिथं हजर असणं फार आवश्यक आहे. अरे रमेश, अरे तू अजून इथं काय करतोय? आज आपल्या निवडणुकीचा निकाल आहे, 11 वाजता काउंटिंग सुरू होणार आहे आणि तू इथे? हो, त्याकरता चाललोय मी. चला निघूया. नाही नाही, मला येणं शक्य होणार नाही. एक काम कर, तू तिथे जा, जातीने लक्ष घाल आणि वारंवार मला फोनवरून आकडे कळवत जा. पण वसंतराव, तुमचं तिथे हजर असणं फार आवश्यक आहे. अरे पण तू आहेस ना तिथे, आपले एजंट सुद्धा आहेत. नाही, माझ्यासाठी एवढं कर बाबा, प्लीज. ठीक आहे, मग मी फोनवरून तुम्हाला आकडे कळवत चालतो. या, ऑल द बेस्ट. थँक्यू, सेम टू. लक्ष द्या नीट, माझा सगळा भरोसा तुझ्यावर आहे. मी सांगते तुला, तू नक्की जिंकणार आहेस. अगं म्हणजे काय, 75% मत ऑलरेडी माझ्याकडे आहेत. बरं, तू एक काम कर, तू तुझ्या वहिनीला जाऊन सांग की मला एक मस्त पैकी चहा दे म्हणावं, आलं घालून. अरे आत्ता सांगते. वसंत, मी जरा बाहेर जाऊन येतो. थांबा बाबा एक मिनिट. नमस्कार. कशाला? बाबा, आज निवडणुकीचा निकाल आहे आणि तुमचे मनापासून आशीर्वाद मिळाले तर तो निकाल माझ्या बाजूने लागेल. एवढ्यासाठीच तू आज, म्हणजे कितीतरी वर्षानंतर माझ्या पाया पडलास माझ्याकडून आशीर्वाद मिळावा म्हणून. बाबा, पिता,
म्हणजे जन्मदाता, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. पित्याचे आशीर्वाद हे प्रत्यक्ष परमेश्वराचे आशीर्वाद असतात. तुम्हाला असं नाही वाटत का बाबा की तुमचा हा मुलगा विजयी व्हावा आणि याच्या नावाच्या कीर्ती बरोबर तुमच्याही नावाची कीर्ती सर्व दूर पसरावी? अरे का नाही वाटणार, प्रत्येक बापाला तसं वाटत असत. पण वसंता, तुझ्या नावाबरोबर मला कीर्ती मिळणार तर दूरच, पण अपकीर्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय बोलता बाबा, तुम्ही नेहमी माझ्या विरोधात बोलत. हो याला कारण म्हणजे तुझे बदललेले आचार विचार. वसंता, तुझ्या या वाईट नादामुळे तू आपली सगळी इस्टेट पणाला लावली आहेस. रात्री बेरात्री दारू पिऊन येणं, सुनबाई बरोबर भांडण, या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतात ना तर माझं काळीच फटत. अरे अरे, मी तुला निवडणुकीला उभा राहू नको म्हणून मनाई केली होती, पण तू आपला हट्ट पुरा केलास. मग आता माझा आशीर्वाद कशा करता? बाबा, तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे, पण हरकत नाही. आज संध्याकाळच्या आज जर तुमचा गैरसमज दूर केला नाही तर नावचा वसंत नाही मी. ठीक आहे, तो परमेश्वर तुझं भला करो एवढंच मी सांगू शकतो. येतो मी. तुला माहिती आहे ना आज निकाल आहे आपला. हा, फुलांच्या हाराची ऑर्डर सकाळीच दिली. फुलांच्या हाराची कशाला? स्वागतासाठी. कोणाच्या? हो, कोणाच्या म्हणजे काय, तुमच्या स्वागतासाठी. माझ्या? सो स्वीट ऑफ यू. खरं सांगतो, आपल्या संपूर्ण घरात जर समजूतदार कोणी असेल ना तर तू. न सांगता तू हाराची ऑर्डर दिलीस, क्या बात. काय करणार, शेवटी नवऱ्याचं कौतुक बायकोला करावंच लागतं ना. नाही म्हणजे आपल्या हिंदू धर्मात नवरा कसाही असला तरी तो बायकोचा परमेश्वर असतो. म्हणजे नवऱ्याने नवऱ्याच्या मर्यादा सोडल्या तरी चालतील, पण बायकोला त्या सोडता येत नाही. आणि समजा चुकून एखाद्या बाईने आपल्या मर्यादा सोडल्या तर तुम्ही तुमचा समाज तिला जिवंत ठेवेल? असं काही नसतं ग. बर जाऊ दे, आज आपण आपल्यातला गैरसमज दूर करू. एक मिनिट, आपल्यात काही एक गैरसमज नाही आहेत, आणि असतील तरी दूर करायची काही गरज नाही आहे. मराठीत म्हण आहे ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणून. मी नक्की काय समजायचं, तू रागवली आहेस का माझ्यावर? मी रागवणार तुमच्यावर? छे छे छे, अहो लग्नानंतर बायकोला रागवता येत नाही नवऱ्यावर. रागवायचं असतं ते नवऱ्याने. काय चाललंय काय तुझं तेच कळत नाही. नवरा बायको, बायको नवरा, नवरा बायको, आपल्यात दुसरे काही संबंध आहेत? तू सरळ बोलणार नाही आहेस का माझ्याशी? मी अगदी सरळ बोलते. हा, आता तुम्ही माझ्या प्रत्येक सरळ शब्दाचा वाकडा अर्थ काढताय, त्याला मी काय करू? सुमती, हळू बोला. माझे कान अजून तरी बधीर झालेले नाहीयेत. हळू बोलला तरी मला ऐकायला येत. बायकानं कितीही शिकल्या तरी तशाच. बीए, एमए, डॉक्टर, इंजिनियर काही होऊ देत. प्रत्येक पुरुषाला वाटत असतं की आपल्याला शिकलेली बायको मिळाली तर आपला संसार चांगला होईल, पण नाही. बायकांची बुद्धी चुलीत, सगळं मुसळे केरात. अरे दादा, वहिनी, फोन वाजतोय, घरात कुणी नाही. वहिनी, हॅलो. हा, मी कृष्णकांत बोलतोय. आपण? हा, मिस्टर रमेश, बोला काय म्हणता. अच्छा 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 अच्छा, थोड्या वेळ काउंटिंग सुरू होत आहे. ठीक आहे, पण मला एक सांग, तुमचं गेसिंग काय? नाही, मला ठाऊक आहे हो की नाही नाही काहीच अंदाज बांधता येत नाही, तरी रमेश, अहो तुमच्यासारखा माणूस वसंतरावांच्या पाठीशी असल्यानंतर वसंतरावांचा विजय निश्चितच आहे. बरं बरं, आय नो दॅट. हो हो हो, ठेवतो. गेले कुठेत घरचे सगळे? काय काय, तू नेहमीच मला. अरे कृष्ण, तू तू केव्हा आलास? बस आताच येतोय. आलो आणि फोन गणगणत होता, म्हणत त्याचा ऐकावं. बस कोणाचा फोन होता? वसंतरावांचे राईट हँड मिस्टर रमेश, कॅप्टन. कॅप्टन रमेश काय म्हणत होते? थोड्याच वेळात काउंटिंग सुरू होत आहे म्हणाले.
वहिनी मित्र सांगते दादा नक्की जिंकणार. वहिनी मी खरं बोललो तर राग मानून घेऊ नका, पण वसंतराव निश्चित हरणार. काय हो, तू तर आमच्या वाईटावरच टपलेला आहेस रे. दादा हरला म्हणजे रमेश तकाटा दूर अशी तुझी इच्छा ना? तुला ना मी चांगलं ओळखू नये. मूर्खासारखं बोलू नकोस, तुला कळत नाही बाहेर काय चाललंय ते. हो तुला माहितीये ना जसं काय तू मोठा शहाणा. तुझ्यापेक्षा जास्तच मूर्ख आहेस. तू मूर्ख आहेस. हे बघ तू मूर्ख आहेस. सौ एक शब्द बोलू नको. तू मूर्ख आहेस. तू का मला मूर्ख बोलतायस? मूर्ख आहेस म्हणून. प्लीज प्लीज भांडू नका. काय चाललंय? अगं पण हा कोण मला मूर्ख बोलणारा? मी मूर्ख आणि हा मोठा शहाणा. वहिनी मी तुला सांगते खलनायक आहे खलनायक. अगं याला ना कुणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही. सरोज बघितलं वहिनी कशी बोलली ती. जाऊ दे कृष्णा, तू नको लक्ष देऊस. बस जाऊ दे रे. कृष्णा मला एक सांग, हे हरतील असं तुला का वाटतंय? वहिनी मी तसाच तपास लावलेला आहे. तुम्हाला खरंच सांगतो, रमेश जिंकणार. रमेश जिंकणार म्हणजे? वहिनी वसंतरावांना फसवण्याकरता रमेशनं एक डाव रचला होता, त्यात त्याची सरशी होणार. आणि एवढंच नाही तर तुम्हाला हे घर सोडून या घराच्या बाहेर पडावं लागणार. कृष्णा कृष्णा तू काय बोलतोयस हे? वहिनी खरं तेच बोलतोय. अहो हिंमत घालू नका, धैर्यानं तोंड द्यायला तयार राहा संकटाला. वहिनी मी तुमच्याशी खोटं कसं बोलेल? या घराशी माझे लहानपणापासूनचे संबंध आहेत. या घराबद्दल मी वाईट चिंतू शकत नाही, पण जे काय घडणार आहे त्याचं वाईट निश्चितच वाटतंय मला. पण हे घर सोडून आम्हाला का जावं लागेल? वहिनी दादांनी घरावर आणि शेतीवरती कर्जाऊ पैसे घेतलेत. काय त्याची परतफेड जर आज केली नाही तर घरातून बाहेर पडावं लागणार आहे. हो तसा स्टॅम्प लिहून दिलेला आहे. अरे पण हे असं कसं लिहून देतील? दारूच्या नशेत. दारूच्या नशेत? हो सगळं दारूच्या नशेत लिहून दिलं आणि त्याची सवय लावली आहे रमेशनं. नाही सगळं ठीक आहे, पण अर्धा हिस्सा सरोजचा आहे. वहिनी आहे नाही होता. म्हणजे? भावानं दारूच्या नशेत आणि बहिणीनं प्रेमाच्या नशेत लिहून दिलं. कृष्णा मी खरं सांगतोय, वहिनी सरोजचं प्रेम आहे रमेशवर. देवा परमेश्वरा परमेश्वरा काय होणार या घराचं मला काहीच कळत नाहीये. हे असं संकट आमच्यावर काय यावं? आम्ही काय पाप केलं होतं असं? वहिनी असं एक पाप घडलेलं आहे. पाप एका व्यक्तीने केली पण त्याची झळ पूर्ण घराला पोहोचणार आहे. कोणी केलंय पाप ते मी नाही सांगू शकणार. नाही सांगू शकणार मी. पण ह्यातून निघायचा काहीतरी उपाय तर असेल ना? उपाय तर परमेश्वरालाच ठाऊक. आपल्या हातात फक्त एकच, जे घडणार आहे ते बघत राहायचं. दुसरा उपाय नाही. नाहीये दुसरा उपाय. वहिनी काय चाललंय दोघांचं? काही खास नाही. वहिनीला आपलं समजावून सांगत होतो मी. वहिनीला? हो असं काय बाबा की जे तू तुझ्या वहिनीला सांगू शकतो आणि मला सांगू शकत नाहीस? दादा तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. तू निकालाबद्दल बोलतोयस का? हो निकालाबद्दलच. पण तुला काय वाटतं रे? कशाबद्दल? अरे आपला विषय निकालाचा चाललाय म्हणजे अर्थातच मी निकालाबद्दलच बोलत असतो. अच्छा अच्छा अच्छा. दादा तुम्हाला जे वाटतंय ना तेच. खरंच? खरंच या खरंच उत्तर नाही आहे माझ्याकडे. दादा याच्याकडे एकच उत्तर आहे. काय ते? म्हणजे तू मूर्ख आहेस. काय बोलतेस तू? असं मी नाही आ म्हणाला. काय रे कृष्णा इथपर्यंत मजल गेली तुझी, तुम्हाला मूर्ख म्हणस? दादा मी तुम्हाला मूर्ख कसं म्हणेल? या सरोजला विचारा खरं काय ते. काय ग सरोज? नाही म्हणजे हा तुला नाही काय मला म्हणाला. आणि मला चार वेळा मूर्ख म्हणाला. म्हणा म्हणा एकदा का सेक्रेटरी झालो ना या हात जोडत अहो गाडवे महाराज मला आमचं काम करून द्या काम करून द्या. म्हणजे मी तुला चारदा मूर्ख म्हणालो ना? राईट राईट. मग आता पाचव्यांदा म्हणतो बन्सी तू मूर्ख आहेस. म्हण 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 म्हणा 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 म्हणा. आम्ही मूर्खांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. लाखातलं बोलल बन्सी. आता सेक्रेटरी होणार मी, हजारातलं लाखातलं कोटीतलं बोलावं लागणार. बन्सी मेल्या गप्पा बाई अजून तू सेक्रेटरी झालेला नाही. पहाटेपर्यंत जेवढ्या देते तेवढ्या द्या. एकदा सेक्रेटरी झालो ना की मी या घरात
भांडी घातलं राहणारच नाही. मी घेतो ना. थांब बघा. हॅलो हो वसंत जकादार बोलतोय. काय 100 मताने आघाडीवर? गुड, व्हेरी गुड. येस नाही तुम्ही लक्ष देऊन असा हा आणि मला वारंवार फोन करून कळवत राहा. ओके थांब अजून विजय झालेला नाहीये. आता फक्त 100 मतांनी आघाडीवर आहे रे. विजय तुमचा जोडणार. दादा कुणाचा फोन होता? कुणाचा फोन होता? अगं आपल्या रमेशचा. तो स्वतः जातीने लक्ष देऊन हजर आहे तिकडे. खूप मेहनत घेतोय रमेश. दादा तुमचा फारच विश्वास आहे त्याच्यावर. नाही विश्वास आहे? वेडायस का तू? अरे रमेश सारखा माणूस अख्ख्या त्रिभुवनात सापडणार नाही. खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो मला रमेशचं सहकार्य मिळालं म्हणून. सांग सांग या कृष्णाला सांग. मी नेहमी याला हेच सांगते पण याला माझा मत्सर वाटतो ना. आता चांगली खोड मोडेल. सर्व जग मला खरंच कीव येते तुझी. माणसाकडे काही बोलायला नसलं ना की माणूस हेच म्हणतं कीव येते म्हणून. सरोज मुलीच्या जातीने जास्त बोलू नये. काय चूक बोलली ती? आणि बरोबर बोलायला मुलीची किंवा मुलाची जात कशाला लागते? खरंच आमची ही निवडणूक याला मनापासून आवडलेली नाही. हा बरोबर. यांच्या डोळ्यात कुसळ गेलंय. आंधळेवाला आंधळे डोळे फुटतील. लाखातलं बोललं बोलती. लाखातलं आता 100 मताने आघाडीवर आहेत. कोटीतलं बोलतील. वा वा वा. अरे जोरात मीटिंग सुरू आहे तुमची. बाबा मी 100 मताने आघाडीवर. काय म्हणतोस? काय हो विचारा ना सगळ्यांना. तू निवडणूक जिंकलास. अरे तू विजयी झालास. नाही नाही बाबा आता अजून काउंटिंग चालू आहे. मी फक्त आघाडीवर आहे. म्हणजे मोजणी सुरू आहे. मला वाटलं तुम्ही येई झाला. तरीच म्हटलं माकडाच्या हातात कोणीत कस गेलं. बाबा काय बोलताय तुम्ही? काय नाही बोलणार. अरे निकाल लागायच्या अगोदरच तू माकडासारखा उड्या मारायला लागला तर मी दुसरं काय म्हणणार आहे. बाबा बाबा मी तुम्हाला सांगते दादा नक्की जिंकणार आहे. अहो रमेशने किती प्रयत्न केले त्यांच्यासाठी. चुपरा काय तो. तुला काय वाटत या घरात काय घडतं मला कळत नाही. तुम्हाला वाटत की म्हाताऱ्याचे कान बहिरे झाले त्याच्या डोळे दिसत नाही. पण सरोज तुला सांगतो माझ्या दुर्भाग्याने मला या घरात जे काही घडतं ते सगळं दिसत ऐकू येत. अग या म्हाताऱ्या डोळ्यांनी जे प्रसंग बघू नये ते सुद्धा बघितले. मला सांग तुझा आणि त्या रमेशचा काय संबंध आहे? संबंध काय? म्हाताऱ्या बापाशी खोट बोलायला लाज नाही वाटत तुला? खरं सांग. बाबा मला कशाला विचारता? तुम्ही त्यांनाच विचारा. वा म्हणजे प्रेम तू करायचं आणि विचारायला जायचं मी? शरम नाही वाटत तुला? बाबा आता तुम्हाला इतकं सगळं माहित असताना मला विचारण्यात काय अर्थ आहे? आता कशी बोललीस? सुन बाई तू खराच असते. या घरात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवल्या का नाही? अगं तू शिकली आहेस. या घराची मालकीण आहे. या घराच्या बऱ्या वाईटाची तुला कल्पना आहे. मग तू का गप्प राहिलीस? मला कळवलं का नाही? म्हणजे मला यातलं काहीच माहिती नाही. यांचं प्रेम प्रकरण मला माहित नाही. खरं बोलतेस तू? अगदी खरं सांगते. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते. आणि मी या घराची मालकीण जरी असले तरी एक पत्नी म्हणून वावरते. शिकलेली असले तरी शिक्षण सगळं चुलीत असं तुमचा मुलगा म्हणतो. आता तुम्हीच मला सांगा मी काय करू? या घरात कशी राहू? बरोबर आहे सुनबाई तुझं बरोबर आहे. शेवटी सून ती सूनच राहते. आणि त्यातून या दगडोबाशी तुझं नातं जुळल्यानंतर तू सून शिवाय दुसरं राहणार काय? तुला स्वातंत्र्य कुठून मिळणार आहे? अरे आला फोन. हॅलो हा वसंत बोलतोय. हा काय झालं? काय 50 मताने मागे? नाही काय हरकत नाही. काउंटिंग चालू आहे ना. हा ठीक आहे तू थांब तिथेच आणि मला कळव. ओके काय झालं रे हरला? बाबा तशा 50 मतांनी फक्त मागे. काउंटिंग अजून चालू आहे.
आणि इलेक्शन मध्ये होत असतं असं, कधी विरोधी पक्ष पुढे असतो कधी आपण पुढे जातो. क्रांती म्हणजे आपलाच आहे. तू कशाला मध्ये बोललास? तुला तोंड खूप सारं कोणी सांगितलं होतं. म्हणजे काय तुमच्या हे मला जास्त काळजी आहे. मी सेक्रेटरी होणार आहे. सेक्रेटरी कृष्णा बाबा तू का रे गप्प? मी काय बोलणार, कधी कधी गप्प राहण्यामध्ये हित असत. अगदी बरोबर. अरे हार सारखा काढायला लागतो. हा वसंत बोलतोय, काय झालं सांग. काय 200 मतांनी मागे? मागे अजून मागे. नाही पण चिंता करण्यासारखं काय नाही ना. ओके हा एक काम कर, तू तू जरा तिथे काही मॅनेज करण्याचा प्रयत्न कर ना. मी काय बोलतो कळतंय ना तुला. एक 1,00,000 रुपयापर्यंत आपण व्यवस्था करू शकू. हो हो सांग त्यांना. तू आहेस म्हणजे काळजी नाही रे, मला माझा विश्वास आहे तुझ्यावर. हो हो पण काहीही झालं तरी विजय हा आपलाच व्हायला हवा, लक्षात ठेव. ओके हा बाय. दादा 200 मगानी मागे याचा अर्थ अशा? नाही नाही काळजी करू नकोस, अजून काउंटिंग चालू आहे ग. आणि जोपर्यंत काउंटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत आशा सोडता येत. शिवाय रमेश आहे की तिथे? तेव्हा काळजी करण्याचं काही कारणच नाहीये. 1,00,000 रुपये देऊन काळं पिवळं करणाऱ्या काळ्या माणसाला आशा सोडून कस चालेल? अरे पैसे देऊन तू मतं विकत घेतोस आणि तू म्हणे देशाचं भलं करणार, सोनं करणार. सगळी माणसं सारखी नसतात बाबा, काही निस्वार्थ भावनेने देशाची सेवा करत असतात. तू काय निस्वार्थ भावनेने सेवा करणार आहे? हो हो मी निस्वार्थ भावनेने सेवा करणार. मग घर शेती गहाण ठेवली त्याचा कुठून तू फेड करणार आहे? सांग ना तो पैसा तू कुठून आणणार आहे? काय रे आता काय गप बाबासाहेब? बाबासाहेब तिचं काय ते पैसे कॉर्पोरेशन मधून ऍडजस्ट करू आणि सगळं सोडून बघू. त्यात काय? अगदी सेक्रेटरी सारखा बोललास. तू या जन्मे नाही पण पुढल्या जन्मे मात्र सेक्रेटरी झाल्याशिवाय राहणार. हो सेक्रेटरी होण्यासाठी मी काय काय अभ्यास केलाय, त्याशिवाय काय सेक्रेटरी होणार आहे मी? बघ रे वसंत, अरे तुझ्यापेक्षा तुझा सेक्रेटरी हुशार आहे. हे मंत्री काय काम करतात? सगळी कामं सेक्रेटरीच करतात. यांच्या जागी नवीन मंत्री आला की सेक्रेटरी शिकवतो कसं खायचं असं खायचं की असं खायचं. अरे चालू काळात तुम्हाला तंतोतंत चित्र पुढे उभं केलंय माझ्या नजरेसमोर. वाजला हार 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 रे. हॅलो काय 520 रिअली? दादा दादा रे काय झालं? 520 ने काय बोलला दादा? तुम्ही बोलत का नाही सांगा ना. आपण जिंकलो ना दादा. दादा सांगा ना 520 म्हणजे काय? हो माझं ते सेक्रेटरी पद आहे ना व्यवस्थित. सेक्रेटरी महाराज? अरे वसंताचा चेहराच बघून सुद्धा तुला वाटत नाही का त्यांचे 12 वाजले म्हणून? दादा दादा अरे बोल ना रे, तू असं गप्प नको बसूस, तू बोल ना. जे काय झालं ते सांगा. अहो काटासारखं चाललाय, 12:30 झाले, काहीतरी बोला दादासाहेब. काय झालं सांगा? माझ्या सेक्रेटरी पदाचं काय झालं दादासाहेब? दादा बोला, दादा सांगा. काय झालं सांगा दादा प्लीज. दादा प्लीज सांगा. काय झालं येऊ काय? रमेश रमेश काय झालं? मी विचारलंय आज येऊ काय? या ना सांगा ना काय झालं? कशात? इलेक्शनच. मंडळी सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. वसंतराव आय एम सॉरी. रमेश निकाल कोणाच्या बाजूनी लागला? सत्याच्या. म्हणजे? म्हणजे यु आर बिग फूल, एवढं उघड सांगूनही तुला कळत नाही. तुझ्या भावाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं तुला एका बीए झालेल्या मुलीला वाचता येत नाही. कशाला कॉलेज शिकता? मी पराभूत झालो रमेश, चारही बाजूने माझा पराजय झाला. मी हरलो. वसंतराव आय एम व्हेरी सॉरी, मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले. अरे पण तुमचा व्हेरी सॉरी ना आमचं समाधान होणार आहे का?
तुम्ही आम्हाला फसवलं. बरे, मी तुम्हाला पहिलेच सांगत होतो की हा माणूस फसवतोय म्हणून, पण माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. ही सरोज मारे त्याची तारीफ करायची. दादा हरला यात यांचा काय दोष? यांनी तर स्वतःकडून सगळे प्रयत्न केले होते ना. खरंच या घरात जर कोणा समंजसपणा असेल ना तर तो फक्त तुझ्यात. अरे आम्हाला फसवलं आणि वरून हसतोय. लाज नाही वाटत? हो लाज नाही वाटत तुला? मला अपेक्षित होत तुम्ही हा प्रश्न मला निश्चित विचारणार. काय हो बाबासाहेब, लाज कशाला म्हणतात, अब्रू इज्जत कशाला म्हणतात, हे तुम्ही तुमच्या या लायक चिरंजीवाला कधी विचारलं? या समाजात ज्याची अब्रू नसते त्याला हा तुमचा प्रतिष्ठित समाज जिवंत राहू देत नाही बाबासाहेब. एनिवे वसंतराव, बरी आठवण झाली. तुम्ही मला पैसे परत करणार आहात, आठवण आहे की विसरलं? पैसे परत करणार आज? 5 लाख रुपये. 5 लाख? खोट बोलतोयस तू. खोट बोलतोय? हा तुमचा लेखी स्टॅम्प, यावर तुमची सही आहे, शिवाय सरोजची देखील आणि 2 साक्षीदार. बोला, रुपये परत करता की या घराचा ताबा देताय? बोला वसंतराव. हे तुम्ही काय म्हणता रमेश? आम्हाला घर खाली करावं लागणार, पण या दोघांनी त्या स्टॅम्प पेपर सह्या केल्याच कशा? तेव्हा परमेश्वरा, परमेश्वरा काय होणार आता आमचं? देवा आमची लाज तुझ्याच हातात आहे रे. वहिनी साहेब, आज तुम्ही परमेश्वराजवळ हाक मारता. कधी काळी एका निरपराध असहाय्य बालिकेने त्या परमेश्वराला अशीच हाक घातली होती, तेव्हा त्याने तिची हाक परत केली. मग तुमची तरी हाक तो परमेश्वर कसा ऐकणार? कारण तुम्ही जाणताच आहात परमेश्वराला कान नाहीत. पाषाण हृदयी माणसा अरे परमेश्वराला कान नाही म्हणतोच. बाबासाहेब, हे ज्ञान सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही मला कर्ज परत करताय की मी सरळ कोर्टात जाऊ? कोर्टात नका, नका रमेश, आमची इज्जत घेऊ नका. फक्त तुम्ही परमेश्वराला स्मरून एवढं मग खरं सांगा की खरं आहे का? आणि आणि हे जर खरं असेल तर आम्ही खरंच काय पण या जगाचाही निरोप घेऊ. मी तुम्हाला फक्त घर सोडायला सांगतोय. हे जग सोडायला लावण्याचा अधिकार माझा नाही बाबासाहेब, तो तुमचा प्रश्न आहे. राहिला खऱ्या खोट्याचा प्रश्न, तर तुम्ही तुमच्या चिरंजीवाला विचारा की निवडणुकीत पैसा कसा खर्च झाला आणि तो पैसा यांना कोणाकडून मिळाला. बोल वसंत, बोल. अरे बोल, अरे गप का? अरे एवढं सगळं करून आता खाली मान खालून बसणार काय? बोल ना बाबा. मी एवढे रुपये कधीच घेतले नाही, जास्त जास्त 50,000 किंवा 1 लाख रुपये घेतले असतील, पण एवढे नक्कीच नाही. अरे पण काही तू हिशोब ठेवला होतास का? तुम्हाला माहितीच आहे बाबा, निवडणुकीच्या गडबडीत मला सवडच झाली नाही. शिवाय या या रमेशवर माझा विश्वास होता, पण याने माझा विश्वासघात केला. अरे कुठल्या जन्मीचा सूड घेतला असतो? छान वसंतराव, मागच्या किंवा इतरत्र कुठल्याही जन्मीचा सूड घेतला नाही. सूड घेत आहे तो याच जन्मीचा. काय बाबासाहेब, सांगायची इच्छा नव्हती, पण याला विचारा की आजपर्यंत याने किती तरुण मुलींचे जीव घेतलेत. काय बोलता काय तुम्ही? एका मुलीचा जीव घेतला ते मला ठाऊक आहे. इतर इतर बाबतीत हाच तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तर देऊ शकेल. ज्या मुलीचा याने जीव घेतला ती माझी एकुलती एक धाकटी बहीण होती बाबासाहेब. खोट बोलतोय हा. अगं आपला सुखी संसार उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. आता एक शब्द बोलू नकोस, नाहीतर नाहीतर. बाबासाहेब हा जर प्रामाणिक असता ना तर यानं मला नाहीतर म्हणून धमकी दिली नसती. हा मला धमकी देऊन आपलं पाप लपवू बघतोय, पण ते आता शक्य नाही वसंतराव. ठीक आहे, तुमच्या बहिणीचा जीव मी घेतला याला पुरावा काय? पुरावा पाहिजे तुम्हाला? हे तुमचे प्रेम पत्र. माझे? होय, बघा वाचा, आहे की नाही याचं लिखाण? हो, हे याचंच लिखाण आहे. बाबासाहेब हा विवाहित असताना देखील यानं माझ्या बहिणीसोबत खोटं प्रेम केलं आणि ती आई होणार होती, म्हणून तिने लोकलाजन आत्महत्या केली. मी सीमेवर शत्रूंसोबत लढत होतो, त्यावेळी मला
माझ्या बहिणीच्या दोन ओळींचं पत्र मिळालं. त्या दोन ओळी होत्या बाबासाहेब की दादा मी या क्रूर अन्यायी जगाचा निरोप घेतला, मला क्षमा कर. बाबासाहेब त्यावेळी माझ्या मनाची काय स्थिती झाली असेल याचा विचार तुम्ही करू शकता. युद्ध संपल्यावर मी रजेवर परत आलो. तिच्या आत्महत्येचं कारण शोधू लागलो. एक दिवस अचानक मला तिच्या पुस्तकात यांचे प्रेम पत्र मिळाले. मी यांच्याशी संबंध वाढवलेत, मैत्री केली. त्यावेळी असं वाटलं होतं बाबासाहेब की याचा जीव घ्यावा, पण मी कायदा हातात न घेता या प्रकारे सूड उकवत आहे. बोला वसंतराव, खोट आहे हो? खोट आहे हे साप, खोट आहे. अजूनही खोटं बोलता हो? तुम्हाला माझे शेजारी ओळखता काय? होय. आणि तसेच तुमचे ते फोटो देखील माझ्याजवळ आहे, जे कोणीही सभ्य माणूस बघणार. अरे परमेश्वरा, असा दुष्ट माणूस माझ्या घरात का जन्माला यावा? वसंता वसंता, अरे तुझ्या या नीच कृत्यामुळे मला मरणाच्या यातना होतात आहे. रमेश रमेश, हा तुमचा अपराधी आहे, ह्याच्याशी तुम्हाला काय जो व्यवहार करायचा असेल तो करा. बाबासाहेब, अशा प्रकारचं स्वातंत्र्य तर मला वसंतरावांनी केव्हाच दिलंय. आणखी एक भयंकर ऐकवणार आहे मी तुम्हाला. कदाचित तुम्हाला विश्वास वाटणार नाही माझ्या शब्दांवर, पण ते सत्य आहे. सरोज आई होणार आहे. नाही, हे सगळं खोटं आहे. रमेश रमेश, अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं आणि तुम्ही नाही नाही, या सगळ्यांना या जगाला ओढून सांगा की हे साप खोट आहे. रमेश, हे साप खोट आहे. खोट आहे? मग खरं काय आहे? बोल, खरं काय आहे? तू काय केलंस हे असं? काय केलं? वसंतराव आठवा, आठवा जरा, ज्यावेळी माझ्या बहिणीनं आत्महत्या केली त्यावेळी तिच्या मनाची काय स्थिती झाली असेल. मी तुझा अपराधी होतो तर तू मला शिक्षा द्यायला हवी होतीस ना? या निरपराध मुलीवर का सूड घेतलंस? माझा सूड अजून संपलेला नाही वसंतराव. मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाणार आणि तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करणार पुराव्यासहित. कमीत कमी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे. नाही नाही रमेश रमेश, असं करू नका. दया करा आमच्यावर, आमचा संसार उद्ध्वस्त करू नका. पाहिजे तर पाहिजे तर मी पाय धरते हो तुमचे, पण तुम्ही ह्याला पोलिसात घेऊन जाऊ नका. आमचं प्रतिष्ठित घराणं आहे, आमची प्रतिष्ठा अशी धुळीला मिळवू नका. क्षमा करा, क्षमा करा यांना, क्षमा करा. फक्त एका अटीवर. सांगा सांगा तुमची कोणती अट आहे ती? मी कोणती अट मानायला तयार आहे. खरंच माझा प्राण गेला तरी चालेल, माझा प्राण जाऊन जर घराची अप्रू जर रक्षण होणार असेल तर मी स्वतःला भाग्यशाली समजे. मग जरा इकडे या. रमेश बोला. माझ्या जवळ या. काय बोला? रमेश रमेश, किती भयंकर अडथळा तुम्ही. परमेश्वरा रमेश, तुम्ही विसरलात या जगात परमेश्वर आहे म्हणून. हे तुम्ही तुमच्या पतिदेवांना विचारा. माझी अट निजी माणसं माणसाच्या रूपात सैतान आहेस तू. येऊ शेडा. ठीक आहे, चल तुझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. विचार. नाही 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 बस, तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही. रमेश रमेश, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. लाज वाटत नाही तुला? अगं माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझं पातिव्रत तुझं शील बळाला लावतेस. हो, माझं पातिव्रत माझं शील मी बळाला लावते, कारण या घराण्याची अप्रू माझ्या अप्रूपेक्षा मोठी आहे. चला रमेश. सुनबाई मागे हो. रमेश, ज्याचा अपराध आहे त्याला शिक्षा बघू दे. रमेश असं करू नका, मी तुमच्याकडे दयाची भीक मागते, तुमच्या पाया पडते असं करू नका. सरोज
पुट कोणाकडे भीक मागतीयस? या माणसाकडे जो स्त्रीच्या आबरूचा सौदा करतो अशा माणसाकडे भीक मागतीस? नाही, चला रमेश, मला तुमची अट मान्य आहे, चला. नाही सुंदर, नाही. पाऊल मागे घ्या, मागे घ्या. रमेश, वसंताला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा. नाही नाही नाही, हे पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही. मामाजी, मामाजी, एक सून गेली तर तुम्हाला दुसरी सून मिळेल, पण मुलगाच केला तर? रमेश, चला चल. कुठे म्हणजे? तुम्हाला एक रात्र हवी ना? हो, पण त्या रात्रीला अजून अवकाश आहे. काय? मला तुझी ती रात्र हवी. त्या सायंकाळी विजेची शीतल चंद्रकोर या नील गगनात काही क्षणाकरता प्रकाशते, त्या अल्पवेळ बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देते. विजेचा तो कमूद आनंद बहीण भावाच्या चेहऱ्यावर कमूद घेऊन येतो. भावाच्या प्रतीक्षेत बहिणीची गंभीर कांती तिची वाट बघत असते. सायंकाळनंतर जसजशी ती कोर लोप पावते तसतशा पंचारतीतील सुवर्ण दीपांच्या आरत्या प्रज्वलित होतात. भाऊ येतो, बहीण भावाला ओवाळते, पंचपक्वांनी भरवते आणि गप्पा गोष्टींच्या त्या स्वर्गीय आनंदात ती रात्र कशी निघून जाते हे कळत देखील नाही. मला तुझी ती रात्र खरंच का की तुला असं वाटलं की माझ्यात माणुसकी नाही, मला दया नाही, माया नाही? अगं ताई, सीमेवर जरी शत्रूंचे मुर्दे पाडत असलो ना तरी शेवटी मी एक माणूस आहे. मला माफ कर. नाही नाही, ते शब्द माझ्या तोंडून, मला क्षमा कर, पण मी विवश होतो. नाही रमेश, नाही. तुम्ही देव आहात. नाही, मी देव नाही, मी माणूस. ताई, तुला परमेश्वरानं जरी भाऊ दिला नसला ना तरी आज परिस्थितीनं तो तुला मिळवून दिला आणि मला माझी बहीण परत मिळाली. दादा, ताई, हे काय? दिवाळीची वाणी. कधी काही जगलो वाचलो ना तर परत येईल तुझ्याकडे. रागाच्या परत मी तुम्हाला जे बोललो त्याबद्दल मला क्षमा कर. नाही बाबासाहेब, मी काय म्हणताय हो, आपण वडील आहे, आमच्या रागवणं हा आपला अधिकार आहे. मला क्षमा करा बाबासाहेब. मला तुम्हाला हा फक्त अनुभव करून द्यायचा होता की एखादा प्रसंग जेव्हा माणसावर येतो ना तर आपण फक्त त्याला सहानुभूतीच दाखवू शकतो, पण तोच प्रसंग जेव्हा स्वतःवर येतो तेव्हा कळतं माणसाच्या मनाला कसे चटके बसतात. हे मला तुम्हाला सर्वांच्या अनुभवावरून मला सिद्ध करून द्यायचं होतं, तोच एक मी प्रयत्न केला. आय एम सो सॉरी रमेश. आय एम सॉरी रमेश. नाही बस, मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. क्षमा मागायची असेल ना तुम्हाला तर हिला मागा. आज तिच्या मनात असलेल्या त्यागाच्या भावनेमुळे या घराण्याची प्रतिष्ठा जशीच्या तशी आहे आणि ती नेहमी राहणार. थांबा रमेश, थांबा रमेश. ह्या घरावर आजपर्यंत तुम्ही खूप उपकार केले, आज एक छोटासा उपकार आणखी करा. सरोज, इकडे ये. रमेश, या मूर्ख मुलीशी लग्न करून तुम्ही अहो काय म्हणताय तुम्ही? का म्हणजे अहो हिच्याशी लग्न करण्याचा अधिकार माझा नाही. मग कुणाचा तो अधिकार? कृष्णकांतचा. कृष्णकांतचा?
हे निष्कलंक आहे. मग ते सगळं खोटं आहे. ते सगळं खोटं आहे, विश्वास ठेवा माझ्या. कृष्णकांत, हिला सांभाळून घ्या. मुलगी छान आहे, भोळी आहे, आणि तुमच्या उदात्त प्रेम सहवासातच तिचं भविष्य. पण मला लग्नाची पत्रिका पाठवायला विसरू नका. अवश्य. मे महिन्यात सुट्टीवर आहे. बरं आहे मंडळी, येतो. अरे बन्सी कुठे गेले? बन्सी, सेक्रेटरी बन्सी. अडला हरी कधीही धरी गाढ वास हो पाय. अडला हरी कधीही धरी गाढ वास हो पाय. हौशे कौशे चोरून खाती दुधावरची साय. हौशे कौशे चोरून खाती दुधावरची साय. करायला लगे लोका उलटे झाले पाय. करायला लगे लोका उलटे झाले पाय. करायला लगे लोक काय 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 उलटे झाले पाय. मालक मालक, तुम्ही निवडणूक जिंकलात म्हणून बघा काय करायला लागेल लोक काय 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 उलटे झाले पाय. करायला लागेल लोक उलटे झाले पाय. लगे लोकाय उलटे झाले पाय.